तुशु फाईलचं नाव काय? चलो रेडी. ऑनलाईन ऑफलाईन दोघांसाठी लेक्चर चाललेलं आहे. तुमच्यासाठीच लेक्चर आहे ऑलरेडी, सगळ्यांसाठी जे ऑफलाईन बसलेत ते. आपण 2 दिवस फुल मॅरेथॉन लेक्चर घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यातला एक सेक्शन राहिला होता आपला, कोणता? सांकेतिक तुलनावाला, ठीक आहे. आणि मला वाटतं 2 दिवसापासून आपण एक्झाम्स वगैरे बघतायत सगळ्या. आपण 13 ऑगस्टला पहिल्यांदा फुल डे लेक्चर घेतलं होतं, 14 ऑगस्टला सहकारी विभागाचा पेपर झाला, बरोबर ना? आले होते क्वेश्चन, बोलायची काही गरज नाही, ठीक आहे. सगळे प्रकार A to Z येतात. इवन आपण कालही लेक्चर घेतले, काल 3 लेक्चर झाले ना आपले दिवसभरामध्ये. आज सकाळपासून कोणी कोणी पेपर देऊन आले आता बॅचमध्ये, ठीक आहे. आले क्वेश्चन, प्रकार सांगा कोणते कोणते आले होते. पझल टेस्टवर 2 आले होते, नंतर नातेसंबंधाचे 1 होतं, अजून अप्रॉक्सिमेशनचे 2 आले होते, नेक्स्ट तुलनावरती 1 होतं. मग ते घ्यावा लागेल आपल्याला आज. उद्या तलाठी 2-3 पडलं तर मग गेले मार्क सगळे, म्हणून घेऊ द्या मला ते. कारण पझल बिझल तुम्हाला सगळ्यांना जमायला लागले आता ते, ठीक आहे. अजून बैठक व्यवस्थेचे 2 होते काही, 1 होता, 2 होते, 1 सर्कल आणि रो होता का? तरी मी काल घेतलं होतं लेक्चरमध्ये. 6 व्यक्तींचं सोपं सोपं असतं ते, ठीक आहे. अजून काही कोणी दिला पेपर आज सकाळपासून? ऑफलाईन बॅच, ऑनलाईनवाले तर आहेतच सगळे, काही विषयच नाही आहे. येस, ऑनलाईनवाले आहे 1 साठी सगळेजण. फक्त थोडंसं रात्रीचं लेक्चर जर अचानक आपण चालू केलं. ओके, आता थोडंसं यूट्यूबवरती पण आज आपण स्ट्रीमिंगला आहोत, लाईव्ह आहोत, ठीक आहे. कारण ते एक लेक्चर कसे, मी रात्री आज संध्याकाळी हॉस्पिटलला आहे, त्यामुळे मला घेता येणार ना लेक्चर ते, ठीक आहे. तब्येत एक ऑलरेडी 4-5 दिवस आजारीच होतो मी, त्याशिवाय तुम्ही लेक्चरला बघितलं, राईट गणित बघूनच मी म्हणजे मीच कन्फ्यूज करून तुम्हाला लोकांना टाकलं, परत शेवटी बरोबर करून दिलं. मग ते असं पहिल्यांदा झालं 17-18 वर्षामध्ये, ठीक आहे. ऐसा होता नाही कभी, फर्स्ट टाईम ऐसा हुआ था उस दिन. सो होता है कभी कभी यार, अच्छा है, चलो चलता है. कभी धोनी भी 0 पे आउट होता है, हो जाता है. विराट कोहली 0 पे आउट हो जाता है, हो जाता है कभी कभी, लेकिन सेंचुरी वही मारता है ना, है ना? ओके, तो ते बघायचं, ते बघायचं. त्यामुळे बाकी इतकं लगेच असं एकदम फुल टेन्शन मध्ये यायचं नाही. तुम्हाला बेरीज वजाबाकी मी शिकवलेली आहे, त्यामुळे टेन्शन मध्ये येऊ नका, ठीक आहे. सो सुरुवात करूया आपण मग. ओके, मी तुम्हा लोकांना स्पेशल, आता तुम्ही काहींनी PDF आणली नसेल आज येताना ते प्रिंट करून, तर मी ते तेवढे, हा जो एक चॅप्टर आहे आपला कोणता, सांकेतिक तुलनेवाला, याची आपण एक प्रिंट काढली, तुम्हाला ते प्रिंट देतोय. सगळ्यांनी ते प्रिंट घेऊन टाका पटापट पटापट, ठीक आहे. येस, डन, ऑल सेट. ऑनलाईनवाले मित्रमंडळ आलेत ना सगळे? येस, ओके. हो, तब्येतीची काळजी घेतो, टेन्शन घेऊ नका. चलो नाही आहे बरं, टेन्शन घेऊ नका, आहे, सिखा देंगे, टेन्शन ना, ठीक आहे. चला, कंपॅरिझन कोडिंग, सांकेतिक तुलना. हे खूप लोकांना ना ह्या चॅप्टरचं ना ते म्हणजे मेन अर्थच कळत नाही. म्हणजे काही लोक काय म्हणतात माहितीये का, अरे सर तुम्ही तुमच्या बॅच मध्ये सगळं शिकवले पण हा चॅप्टर नाही घेतला. कोडेड अनइक्वॅलिटीज, इनइक्वॅलिटीज म्हणतात त्यांना, इन पण नाही ते, अनइक्वॅलिटीज म्हणतात तिथे टायपिंग करताना. पण माझं म्हणणं असं आहे, पहिला मुद्दा असा आहे, एकतर कम्पॅरिझन म्हणजे इनइक्वॅलिटीज, ठीक आहे, ज्यामध्ये आपण त्याला म्हणतो हे लेस दॅन, मोर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन इक्वल्स टू, मोर दॅन इक्वल टू, हे कळतं सगळ्यांना काय ते, ठीक आहे. हे ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये आहे, चॅप्टरचं नाव असं आहे कम्पॅरिझन कोडिंग, आणि तुम्हाला तर शिकवतोच आहे, काही विषयच नाही आहे. आता आजचं लेक्चर TCS पॅटर्नने असेल, पण बेसिक कॉमन असं सगळीकडे, त्यामुळे विषय तो नाही आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला बॅचवाल्या विद्यार्थ्यांना शिकवेल, तेव्हा तुम्हाला MPSC पॅटर्नचे सगळे क्वेश्चन घेईल, ठीक आहे, आणि एक्स्ट्रा पण घेईल. फक्त आजचं लेक्चर कोणा संदर्भात आहे? TCS पॅटर्न. आणि TCS पॅटर्न का? तर उद्या तलाठी भरती परीक्षा चालू होते, ठीक आहे. याच्या आधी आपण इतकं सगळं शिकवलंय आणि नशीब आपलं इतकं भंगार असतं, जे स्किप करतो ना तेच पेपरला 2-4 पडते डायरेक्ट, धनादन धनादन धनादन, आहे ना?
त्यामुळं हे मी खूप विचार केला दिवसभर की अरे ऐसा हो सकता है, ऐसा हो सकता है. आणि जेव्हा जेव्हा असं डोक्यामध्ये येतं ना सारखं की असं होऊ शकतं, ते होतंच. आणि नेमकं घडलं, सहकारचे पेपरला याच्यावर प्रश्न पडला आज. काल घेता घेता राहिलो, काल तब्येत डाऊन होती, नाही घेतलं. अरे म्हणजे मला इतकं वाईट वाटलं आज की यार आपल्याकडं असताना आपण सांगू नाही शकलो पोरांना. ठीक आहे, त्यामुळे मी आज ती रिस्क घेणार नाही आहे. रात्रीचं लेक्चर मी आता घेऊन टाकतोय, कारण आज रात्री पॉसिबल नाही लेक्चर घेणं मला, कारण ऑलमोस्ट भूमकर चौकात हॉस्पिटलला जायचं मला. इथून खूप वेळ लागेल जाऊन येणं, 9 वाजेपर्यंत मला पॉसिबल नाही आहे रात्री. त्यामुळे मग आज इथलं पहिलं लेक्चर मी कम्प्लीट करून घेईल आणि मग संध्याकाळी हॉस्पिटलला जाईल. ठीक आहे, सो चलो. हॉस्पिटल म्हणजे काय लय मोठा असा विषय नाही आहे. मणक्यातल्या 3 डिस्क माझ्या सरकलेल्या आहेत, डिस्क बल्बचा प्रॉब्लेम आहे. आणि डिस्क बल्बचा प्रॉब्लेम ज्याला असतो त्याला माहिती आहे काय विषय येतो. त्या डिस्क बल्बमुळे आपलं जे काही स्पायनल कॉर्ड असतो, जी नर्व असते, ती नर्व दबली जाते. ती दबली गेल्यामुळे डोक्यामध्ये मुंग्या येणे, लेफ्ट साईडला सगळ्या हाताला सगळ्या मुंग्या येतात, 2 दिवस झालं, स्टमक वगैरे. ते आता ते रडत नाही मी पण या गोष्टींमुळे, माझं काम करतो. ठीक आहे, चालतंय. टाळ्या वाजवण्यासारखं पण काही नाही, शप्प सांगते. म्हणजे ठीक आहे ना यार, ओके होत आहे अभि, उसमें क्या, त्याला काही करू शकत नाही यार, माणूस आहे शेवटी. हे प्रत्येकालाच काही ना काहीतरी त्रास आहेतच. मास्तर लोकांना सगळ्यात जास्त त्रास आहेत. कोणाचे गुडघे दुखले, ते गुडघ्याला परत काही लोकांना नाही, दिवसभर 18-18 वर्ष उभं राहून त्रास होणारच आहेत ते. आता मी 17 वर्षापासून याच व्यवसायामध्ये, म्हटलं तर आधी 10वी 12वीच्या पोरांना शिकवलंय, इंजिनिअरिंगच्या पोरांना शिकवलंय, इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चर म्हणून काम केलंय, परत इथं तुमच्या सगळे स्पर्धा परीक्षा पोरांना 2015-16 पासून शिकवतोय. चालूच आहे ना आपलं सगळं सगळं प्रपंच आखा. ठीक आहे, तर आपलं प्रोफेशनच शिक्षक आहे म्हटलं तर ह्या गोष्टी सहन कराव्याच लागतील, त्याला दुसरं काही करू शकत नाही आपण. ठीक आहे, असो. सो शो मस्ट गो ऑन. ठीक आहे, पण याला मी एक व्यवसाय म्हणून कधी बघितलं नाही, एक पॅशन म्हणून बघितलं आहे. व्यावसायिक असतो तर आत्तापर्यंत गरिबाची पोरं शिकलीच नसते, बरोबर? त्यामुळं खूप सारे लोक येतात, शिकतात आपल्याकडं. दिव्यांग बंधू भगिनी फ्रीमध्ये शिकतात, अनाथ बंधू भगिनी फ्रीमध्ये शिकतात, आता युट्यूबवर तर सगळेच फ्रीमध्ये शिकतात, है ना? त्यामुळं असं काही मी काही काही मोजत बसत नाही कुठल्या गोष्टी. काय किती किती लोक फुकट शिकून गेले, काय मी कोणाचा सत्कार समारंभ, कोणी अधिकारी झाले नाही झाले, ओके, मी कोणाचाच फोटो लावत नाही, लावणार पण नाही. मी आधी सांगितलं ना तुम्हाला लोकांना, पहिलं काय ते, तुम्ही जरी राज्यात पहिले आला, तलाठी तुमच्या जिल्ह्यात पहिले आला, काय असेल, तुम्ही तुमच्या तुमच्या कर्माने आला. क्लिअर आहे? मला फक्त ओळख बिळख द्या कुठे भेटलं तर. ओळख बिळख, हा रे मास्तर तुमच्या बॅचला होतो मास्तर, मास्तर युट्यूबवर तुमच्या लेक्चर केले मास्तर, तेवढी फक्त ओळख दिली तरी असं मनाला वाटतं, हा काहीतरी आयुष्यात केलं मी, काहीतरी कोणाचं तर घरातली चूल आपल्यामुळे पेटली, तेवढं बरं वाटतं ते समजून, है ना? नाहीतर लोक इतके भारी, अरे पहिला आला, कोणी दुसरा आला, कोणी PSI आला, कोणी STI आला. मी कोणाकडेच क्लास नव्हता केला, स्वतःच्या दमावर पास झालो. अख्खे रेकॉर्ड आहेत आमच्याकडं, नाव नंबर सगळं आतमध्ये ऍप्लिकेशनमध्ये इन्स्टॉल्ड आहेत. ठीक आहे, पण बिचारे भेटलं की ओळख देतात, असं काही नाही आहे. ते भाषणामध्ये जोशमध्ये बोलून जातात सगळेजण, पण ॲक्च्युली सांगतात बरं, कारण आता क्लासला मुलं येतात तर तुम्हाला अधिकारी सांगतात ना, जा बसा बाबा याच्याकडं, त्यामुळे तोही विषय नाही आहे. चलो, अच्छा आहे. ते तेवढं ते कमीत कमी ते बोलतो ना आपण, ते ग्रॅटिट्यूड असतो ना तो ठेवतात बिचारे लोक, असतं कृतज्ञता नावाचा प्रकार असतो, सांगतात बाबा जा याच्याकडं क्लासला वगैरे, काय असो येत राहा सगळे. सो आय थिंक स्टार्ट करूया. चलो, अच्छा. सांकेतिक तुलना, कम्पॅरिझन, कोडिंग, याच्यामध्ये तुम्हाला इनइक्वॅलिटीजचा स्टडी करायचा आहे. खूप किचकट प्रश्न विचारलेत पाठीमागे टीसीएसने, खूप किचकट. पण आता सगळेजण असं समजू की फ्रेश आहेत, कोणाला काही येत नाही. काय येतं तुम्हाला? काय काही येत नाही तुम्हाला, दगड येत नाही तुम्हाला काहीच. ठीक आहे, असं समजून मी जातोय की तुम्हाला ह्यातलं ना ह्या कशाला काय वाचतात ते सुद्धा माहीत नाही आहे. ठीक आहे, सो सुरू करू मग आता. चलिए सुरू करते, सगळे ऑनलाईन ऑफलाईन सगळे रेडी राहा, युट्यूबवाले सगळे मेंबर्स रेडी. ठीक आहे, अचानक लेक्चर घेतले कार्यकर्ते एकदम टेन्शनमध्ये आले असतील, कसं काय अचानक गुगलला काय माहिती. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. टाईप नंबर 1, सुरू करण्याच्या आधी थोडंसं बेसिक मला सांगावं लागेल, आणि थोडं बेसिक नसेल, सवयीप्रमाणे मी अर्धा तास बेसिक शिकवणार आता, क्युंकी आहे ना पहिल्यांदा कधी युद्धाला उतरण्याच्या आधी तलवारीला धार करावी लागते, तर आता तेच करणार आपण, अर्धा तास बेसिक पक्क, आणि जसे क्वेश्चन दिसले धाड 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 उडून टाकायचे, 1 मिनिटाच्या आतमध्ये क्वेश्चन वाइंड अप. क्लिअर ना? पहिलं काय बेसिक करणार, घ्या जेरॉक्स पटापट सगळ्यांनी, बघू ती जेरॉक्स कशी दिली बघू ती, गरम गरम एकदम. चला गरम गरम जेरॉक्स, काय विषय नाही, पटापट रेडी का? चलो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं जे काही रिकाम पेज दिलेलं आहे, रिकाम पेज यावर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्यात. ठीक आहे, जर समजा इथं लिहून जागा जर पुरली नाही तर एखादा रफ पेज घ्या, त्याच्यावरती लिहा, ते नंतर इथं स्टेपल करा. काय म्हटलं कळालं? कारण आता काय होतं, एकदा बेसिक सांगताना जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत ते कळत नाहीये तोपर्यंत मला अजून थोडं एक्स्ट्रा एक्स्ट्रा सांगत बसावं लागतं त्यात, त्यामुळे मी ते शेवटपर्यंत क्लिअर होण्यासाठी सांगत जाईल.
तर तुम्ही काय करणार, इथलं सगळी जागा जर भरली तुमच्याकडून समजा, तर उरलेलं अजून एका रफ पेजवरती लिहा आणि मग काय करा त्याला इथं स्टेपल करा. चालेल ना, डन ना, सुरुवात करायची मग. सो चलिए शुरू करते. चला, आता आपलं वाचन वगैरे किती पक्क आहे आणि आपल्याला ते वाचता येतं का, आपण त्याचा थोडासा आता व्यवस्थितपणे अभ्यास करूया. आता काय ते रेडी सगळे जण? ठीक आहे. हे जे चिन्ह आहे, ठीक आहे, या चिन्हाच्या अलीकडे मी एक नाव दिलं ए आणि पलीकडे एक नाव दिलं बी, यांचं मला करायचं कंपॅरिझन. याचं वाचन दोन प्रकारे करता येतं, एक तर लेफ्ट टू राईट नाही तर राईट टू लेफ्ट. बोला हा या ना, मी इथून शिकवणार आहे की याला वाचायला तुम्हाला येते का नाही, तिथून स्टार्ट करू आपण. ठीक आहे. सो आता ए हा बी पेक्षा काय सांगणार आहे बरं, आणि बी हा ए पेक्षा. झालं वाचन संपलं, एकदम बेसिक आहे. आणि ज्याला एखाद्याला तीही कळत नाही तर सगळ्यात बेस्ट वे मध्ये एक छोटस पॉइंट सांगून टाकतो. इथे या ठिकाणी एक टिंब आहे, इथे दोन टिंब आहे, ज्याच्याकडे जास्त टिंब तो मोठा आहे. पप्या मॅटर क्लोज. ठीक आहे. नंबर दोन, सेकंड नंबर, आता याच्या इथं दाखवलं, इथे या साईडला, इथे हे दाखवलं, असं चिन्ह दाखवलं आणि इथे बी दाखवला. ह्या ए कडे किती टिंब आहेत? दोन. बी कडे एक. मोठा कोण आहे? ए. क्लिअर. आणि समजा असं दाखवलं की ए दाखवला, इथं असं काही साईन दाखवलं, इथं बी दाखवलंय, इथं ह्याच्याकडे दोन टिंब, त्याच्याकडे दोन टिंब, दोघं पण काय रे समान. ठीक आहे. सो लेट स्टार्ट इसको. आपण रिडिंग करते बेटा, वाचन वाचन करूया आपण सगळेजण. वाचा बरं. आणि वाचन करताना प्रोटोकॉल असाच आहे, लेफ्ट टू राईट, उलटं वाचता येतं, पण आपण पहिलं सरळ वाचूया सगळेजण. सांगा वाचन करा. ए हा बी पेक्षा, मराठीत वाचा सगळ्यांनी कंपल्सरी, पहिले इंग्लिश मध्ये नंतर बघू आपण, की मराठीत सांगा. चला, ए हा बी पेक्षा लहान आहे. इथं साधं वाचन होईल, ए हा बी पेक्षा लहान आहे. कोई ऑब्जेक्शन किसी को इसमें? बिलकुल नाही आहे, एकदम पक्का आहे, बेसिक आहे. ठीक आहे बरं. आता याचं लेफ्ट टू राईट वाचन करायचं. मी सुरुवात ए हा बी पेक्षा असंच विचारणार तुम्हा लोकांना. आता बोला, ए हा बी पेक्षा मोठा आहे. जमतंय वाचायला, जमतंय सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट, तिसरं वाल्यामध्ये दोघं समान दाखवलेत, बरोबर आहे का नाही? बरं, मग दोघं समान दाखवलेत अर्थात त्याचा अर्थ ए आणि बी च्या दोघांमध्ये दोन्ही सेम, म्हणजे कसं दाखवायचं माहितीये का? ए हा बी एवढा आहे, एवढा नाही. काय वाचा? ए हा बी एवढा आहे. ठीक आहे. किंवा असं सरळ म्हणायचं, ए आणि बी हे दोघं समान आहेत. ठीक आहे. सो आय थिंक, मला वाटतं तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता. पण ऐका, मी असे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह वाक्य लिहून देईल तुम्हा लोकांना. इथं पहिल्या पानावरती ऐकून घ्या, थांबा जरा सगळ्यांनी, ते सगळं पुरणार नाहीये. तर तुम्ही काय करा, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्य सगळे एका वेगळ्या पेजवर लिहून घ्या, कारण त्या पेजवरती ना याची काहीच गरज नाही, कारण तुम्हाला भरपूर लोकांनी वाचायला येतं ऑलरेडी. मी सांगायच्या आधीच मी काय म्हटलं कळालं का? तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्य तिथे लिहूच नका, तुम्ही एक रफ पेज काढा सगळ्यांनी, ब्लँक पेज घ्या, असं कुठलं तर रफ पेज घेऊन टाका. बघू दाखव एक, दादा बघू एक रफ पेज. हा असं काही एखादं रफ पेज वगैरे घेऊन टाका, तुम्हाला असे पेजेस वाटतात तिथं टीसीएसला, मग याचा अर्थ हे घेऊन नका जाऊ, डायरेक्ट बॅन करतील, केस बीस करतील तुमच्यावरती. काहीच घेऊन, फक्त पे नाही, हॉल तिकीट वगैरे घेऊन जा. आता मग म्हणाला सर तू म्हणला होता, हे घेऊन जा अजून. त्यांचं ऑथेंटिक पेज तिकडून घ्यायचं, तिथं सीट नंबर आणि ते लिहायचं. ठीक आहे. आणि त्यांना त्यांच्या समोरच काय असेल ते, आता आधीच घेऊन जाल ते पेपर तिथं. येस, ओके, रेडी? ओके, मेसेज ब्रॉडकास्ट करून टाक सगळीकडं, तुशू ॲपमध्ये ब्रॉडकास्ट कर सगळ्यांना, तो मॅसेज ब्रॉडकास्ट कर, कारण लोकांना अजून काही माहीत नाही कोणाला की आत्ता घेणारे लेक्चर, ते अचानक घेतले ना आपण. ठीक आहे. चला बेटा रेडी सगळेजण? हे एकदम बेसिक चाललंय आपलं. हां, बाटली पडली का? हां, ओके, काही विषय नाही आहे. वाचा बरं पटपट. पहिलं वाक्य बोला, ए हा बी पेक्षा लहान आहे. चला दुसरं बोला, ए हा बी पेक्षा मोठा आहे. बरं, आता तिसरं वाक्याचं आपण वाचन कसं केलं होतं? बोला, ए आणि बी हे समान आहेत, किंवा ए हा बी एवढा आहे. लिहा इथं, ठीक आहे, झाले तीन पॉइंट्स. ओके, नेक्स्ट नंबर फोर. आता पुढे मिक्स वाले चिन्ह तुम्हाला लोकांना दोन इंट्रोड्यूस करून देतो. मिक्स चिन्ह काय असतात? दोनच चिन्ह आपल्याला स्टडी करायचं मिक्स वाले. आता ए
असं एक चिन्ह जे फर्स्ट वाले ते लेस दॅन वाला वापरलंय आणि परत एक त्याच्यावरती असं एक ओव्हरलॅप करून इक्वल वाले चिन्ह टाकतात ते लोक तुम्हाला असं डबल. हे डबल चिन्हाचा अर्थ आता तुम्ही सांगायचं, याचे अर्थ किती लागतील, एक का दोन? याचे दोन अर्थ लागतात. कोण सांगेल? पहिला अर्थ वाचा. म्हणजे एक एक काम करा, हे मी पुसून टाकतो, हे वाचा बोला. ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा हा आणि नाही काय किंवा, हे आयदर ऑरचं चिन्ह असतं, हे किंवा वाला चिन्ह असतं. एकतर ए हा बी पेक्षा लहान आहे नाहीतर काय सांगा, आयदर ऑर. तो लिखतो फटाफट, चला लिहा. ए हा बी पेक्षा लहान किंवा समान आहे. येस. तुझा आवाज वगैरे येतोय ना व्यवस्थित तिकडं? ओके झालं ते कंप्लीट केलं. लहान किंवा काय सांगा, समान आहे. मग आता तुम्ही अखिल भारतीय मागचं गणित बघून पुढचं गणित सांगणारी संघटना, रेडी? याच्या पुढे मी हे रिव्हर्स केलं, समजा आता ए हे असं रिव्हर्स केलं, इथं बी आलं. आता सांगा बरं काय वाचाल त्याला, ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान आहे. प्लीज राईट डाऊन. ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान आहे. चला झालं का सांगा पटापट. फर्स्ट पहिलं वाक्य फुल आवाज, पूर्ण आवाज आहे, तिथूनच हे वाढव. हॅलो हॅलो, माइक टेस्टिंग 1 2 3. तुम्हाला आवाज येतो ना व्यवस्थित माझा? इथं वाढवलं की ते इको होईल सगळं. ए दादा इथे इको नको होऊन देऊ, डबल आवाज जाईल. सौरभ गायकवाड, प्लीज सजेस्ट बुक फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टडी फॉर ज्युनियर इंजिनियर. कोणाकडे कोणाला माहिती, जेईचा अभ्यास कोण करतो तुमच्यामध्ये, जेईचा अभ्यास ज्युनियर इंजिनियर वगैरे इलेक्ट्रिकलमध्ये? नाही मला दादा सांगता येणार नाही, मी बघून सांगतो नंतर, ठीक आहे? मला विचारावं लागेल कारण आपल्याकडे फक्त मॅथ्स रिदिंगचे क्लास घेतो ना आपण, जे इंजिनिअरिंगचे क्लासवाले मी त्यांना विचारून तुम्हाला सांगेल, डोंट वरी. आपल्या ऑफिस नंबरला मेसेज करून ठेवा मला, ठीक आहे? चलो ऑफिस नंबर आपला तुशू सांगेल तुम्हाला तो. ओके चला. ओके बेटा रेडी, हे वाच, रिपीट करायचं आपल्याला सगळ्यांना पहिल्यापासून. नंबर एक वाचा, पहिलं वाचा. ए हा बी पेक्षा लहान आहे. चला दुसरं, ए हा बी पेक्षा मोठा आहे. बरं, ए हा बी एवढा आहे, इतका आहे, समान आहे, ठीक आहे? बोला, ए हा बी पेक्षा लहान किंवा, बरं इथे वाचा, ए हा बी पेक्षा मोठा किंवा. वाचन सगळ्यांना आता पॉझिटिव्ह वाक्यांचं खूप छान जमतंय असं आपल्याला प्रश्न वाचता आला पाहिजे नंतर, ठीक आहे? आता काही निगेटिव्ह सेन्समध्ये काही वाक्य तुम्हाला मी विचारेल, डायरेक्टली विचारतो, तुम्ही फक्त ना त्याचा अर्थ सांगायचा. रेडी सगळेजण? लिहिलं नाही तरी चालेल, फक्त तुम्हाला उलटा अर्थ घ्यायचा. थांब मी डायरेक्टली आयती स्लाइड घेतो, जेणेकरून माझा पण वेळ वाचेल, तुमचा वेळ वाचेल. आवाज गेला? युट्यूबरचा आवाज गेला? कोण म्हणता आवाज गेला? हेडफोन लावून बघा ना. आवाज कमी झाला म्हणतात ते रेकॉर्डिंग क्लास म्हणतात. लाईव्ह आहे बाबा, मी इथं ते रेकॉर्डिंग आहे क्लास म्हणतो. आवाज वाढवायचा का? ठीक आहे, तुझा आवाज वाढव बाळा. ते डबल लेक्चर असाच प्रॉब्लेम होतो दरवेळेला. ऍपमध्ये पण चालू आहे लेक्चर, युट्यूबला पण चालू, इथं पण चालू. तुझू बघ, तोपर्यंत मी स्लाइड उचलतो काय ते.
लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, झालं का क्लिअर आवाजाचं? हां चलो क्लिअर आहे. ओके येतोय. ओके तुशू हेडफोन लावून बघा, फक्त लक्ष द्या. चला रेडी सगळेजण? ओके तुम्ही नका डिस्ट्रॅक्ट होऊ, तुम्ही एकदम निवांत राहा. तुम्हाला एकदम मी समोरच येतो. लाईट गेली तर ओरडू ओरडू शिकवतो वाटलं तर काही विषय नाही आहे. निगेटिव्ह सेन्समध्ये काही वाक्य आहेत? सगळे रेडी आहात? तुशू माझ्या समोरून त्या कमेंट्स पहिला ना बंद कर, माझं लक्ष तिकडे जाते सारखं, ते टाइमपास. चलो ओके. हां ओके फिनिश्ड. आता पूर्ण फोकस. रेडी सगळेजण? चलो ए हा बी पेक्षा लहान किंवा मोठा आहे का नाही आहे? नाही आहे. तर नाही म्हटलं तर निगेटिव्ह सेन्समध्ये मला तुम्ही लोकांनी सांगायची तर काय येऊ शकतं फक्त? बोला लवकर. लहान पण नाही आणि मोठा पण नाही. तुम्ही समजा असं म्हणा की समजा मी तुमच्यापेक्षा लहान पण नाही आणि मोठा पण नाही, मग बरोबर की नाही? येडा पण नाही आणि धड छाना पण नाही, असंच ना? नका हसता बघा कसे, लय भारी आहेत तुम्ही. बरं, ए हा बी पेक्षा लहानही नाही किंवा मोठाही नाही, म्हणजेच काय सांगा रे बाबांनो? समान आहे, करेक्ट ना? इथं समान येईल. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह वाक्याला मी पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला होती. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड नंबर वाचा. ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही. वेट, पूर्ण फोकस. मी तुमच्यापेक्षा, ऐकून घ्या सगळ्यांनी, मी तुमच्यापेक्षा लहान पण नाहीये आणि समान पण नाही, म्हणजे मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. अर्थात मी म्हणजे या ठिकाणी ए असं नाव दिलेलं आहे, तर ए हा बी पेक्षा काय सांगा? मोठा आहे. सिंगल चिन्ह येईल ना? ठीक आहे, कारण ए हा बी पेक्षा लहान पण नाही किंवा समान पण नाही, तर काय पाहिजे सांगा? तो मोठा पाहिजे. ठीक आहे, चलो फक्त वाचन चाललंय, हे जोडा लावायला येणार नाही. वाटत जोड्या लावायला येणार काय नाही, अजिबात येणार नाही. प्रश्नात एखादी स्टेप असेल ती, हे लक्षात ठेवा. सो इथं पुढे दिलंय, ए हा बी पेक्षा मोठा पण नाही आणि समान पण नाही. आता मी समजा तुमच्यापेक्षा मोठा पण नाही आणि समान पण नाही, तर लहान आहे, लहान आहे. कारण तीनच स्टेज आहेत, चौथी स्टेज नाही त्यामध्ये. ए हा लहान पाहिजे बी पेक्षा. म्हणजे तीन स्टेज कोणत्या? एक तर एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असेल, नाहीतर आपल्या एवढी असेल, नाहीतर आपल्यापेक्षा लहान असेल. ठीक आहे, आता चौथं जरा स्टँडर्ड असेल, चौथं आणि पाचवं जरा काळजीपूर्वक करायचंय. मी असं म्हटलं, मी तुमच्यापेक्षा लहान नाहीये, दोन अर्थ होतील त्याचे. एक तर मी तुमच्या इतकाच असेल, नाही तर तुमच्यापेक्षा पण मोठा असेल, कारण मी काय नाहीये? लहान नाहीये. मग जर ए हा बी पेक्षा जर फक्त लहान नाही असं म्हटलं गेलंय, तर लहान नाही म्हणजे ए हा लहान नाही ना, हे नाही पाहिजे चिन्ह. काय असलं पाहिजे सांगा? एक तर मोठा पाहिजे, नाहीतर त्याचे दोन अर्थ निघतात. म्हणून हे जास्त डेंजरस वाक्य होऊ शकतं आपल्याला पेपरमध्ये. ठीक आहे, कारण जनरली पब्लिक काय करतं? लहान नाही म्हटलं तर म्हणतो नाही मोठाच आहे, मोठा नाही म्हटलं तर म्हणतात लहान आहे. नाही, दोन अर्थ निघतात त्याचे. जर ए हा बी पेक्षा लहान नाहीये ना, त्याचा अर्थ काय सांगा? ए हा बी पेक्षा एकतर मोठा आहे, नाहीतर तो समान आहे. चला मग हे बघून हे सांगून टाकताय. बोला, ए हा बी पेक्षा मोठा नाही म्हणजे काय? एकतर तो मोठा नाही म्हणजे काय? एकतर तो लहान आहे, नाहीतर तो पण मोठा नाहीये. ठीक आहे, इतकाच विषय. नेक्स्ट शेवटचं एकदम सिम्पल वे मध्ये. बरं, ए हा बी चा एवढा नाहीये, तितका नाहीये, म्हणजे मोठा पण नाहीये, लहान पण नाहीये, मग तसं चिन्ह नाही आपल्याकडं. म्हणजे म्हणा ना सर, एक तर मोठा आहे, सॉरी, एक तर मोठा आहे, नाही तर लहान आहे, पण तसं चिन्ह एक आपल्याकडे नाहीये. आता ऐका काय विषय नेमका असेल. ए हा बी चा एवढा नाहीये, तर आपल्याला एक चिन्ह दिलंय त्या लोकांनी पुस्तकात असं, नॉट इक्वल टू. काय? नॉट इक्वल टू. त्याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणू शकता, ए हा बी एवढा नाही म्हणजे काय? ए इज नॉट इक्वल टू. बस एवढं कळेल तुम्हा लोकांना? ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये आपण त्याला असं सरळ म्हणू शकता, सर ए इज नॉट इक्वल टू बी, म्हणजे बस इक्वल टाकून क्रॉस मारायचं. पण याचे दोन अर्थ निघतात. असे वाक्य तुम्हा लोकांना जर आले तर समजून घ्यायचं, त्यामध्ये अर्थ लागत नाही, कारण तो एकतर तो लहान आहे, नाहीतर तो मोठा आहे, निश्चित सांगता येत नाही. चला हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळा स्टडी आपण केला. ह्या प्रश्नांमध्ये वाचन कसं करायचं ते आपल्याला ऑलरेडी आता यायला लागलंय. तर आता आपलं मेन जे काही आपलं वर्कबुक तुम्हाला मी दिलंय, त्यात तुम्ही महत्वाचे मुद्दे लिहायला सुरुवात करा. चला बेसिक, आता मी शिकवलं फक्त वाचन कसं करायचं, प्रश्न वाचता आला पाहिजे, अजून एकही प्रश्न सुरू केलेला नाही मी. ठीक आहे, आणि बेसिक खूप महत्वाचं आपल्यासाठी. रेडी सगळेजण? चलो स्टार्ट. बेसिक पहिला मुद्दा असेल आपला, तर आराम के साथ, काहीच टेन्शन घ्यायचं लोड घ्यायचं नाही जास्त कोणीचा. ठीक आहे, लक्ष द्या. ती जी जागा दिली त्या जागेमध्ये दोन भाग करा, करून टाका दोन भाग, बिंदास दोन भाग करा, तिथे उभी वाटणी करून टाका. दोन भाग केले, गुड. काय माहिती का, जास्त लिहिता येईल, जागा पुरवता येते भरपूर. रेडी? ठीक आहे, एक छोटासा तक्ता तुम्हाला लोकांना विचारतोय, जर तरचा
लीला तरी चालेल इथं. ऑल सेट, सब लोग रेडी? ऊपर देखो अभी कैसे. ठीक आहे, जर मी तुम्हाला म्हटलं, लक्ष द्या प्लीज, आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, मी अर्धा तास बेसिक शिकवणार म्हटलंय, 5-10 मिनिटं ऑलरेडी झालेली, त्यातली 20-25 मिनिटं अजून बेसिक शिकवू द्या मला. एकदा बेसिक संपलं ना, ज्याला या चॅप्टरचं 1% येत ना त्याला 100% यायला लागेल, काहीच येत नाही, कारण तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघायचं फक्त काय ते. जर आणि एवढं एक दोन तास तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि तरी तुम्हाला नाही आलं, मला शिव्या घाला वाटलं तर काय अडचण, पण तशी वेळ येणार नाही. तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये असे बारीक बारीक पॉईंट पण आतमध्ये सांगेल, आणि एकदम सुपर फास्ट जबरदस्त मेथड आहे आपल्याकडं, ज्या मेथडने आपण आन्सर सगळे काढणार आहे. ठीक आहे, सो फक्त आता आगे आगे देखो होत आहे क्या. ठीक आहे, तुमच्याकडून सगळं मी करून घेईल, तुम्हाला पत्ता पण लागायचं नाही, आपल्याला यायला लागलं आपोआप, ते एवढं सिम्पलेस्ट वेमध्ये होईल ते. ठीक आहे, जर मी तुम्हाला असं म्हटलं की ए हा लहान आहे बी पेक्षा, याचं मला उलटं मिनिंग सांगू शकता? जर ए हा लहान आहे बी पेक्षा तर बी हा मोठा आहे कोणापेक्षा, मग तुम्हाला उलटा अर्थ पण काढता येतो. ठीक आहे, जर एका ठिकाणी असं दिलं त्याचा अर्थ हा सुद्धा बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, करेक्ट की नाही? पण जर मी असं म्हटलं ए हा मोठा आहे बी पेक्षा तर उलट सांगा, बी हा लहान आहे ए पेक्षा, एकदम बढिया, बरोबर चाललंय. ठीक आहे, मग जर मी असं म्हटलं की जर ए हा समान आहे बी ला तर बी हा समान आहे कोणाला, ए ला, एकदम बढिया, प्रॉपर एकदम. ठीक आहे, बरं, पहिले तीन मुद्दे आपण सगळे रिव्हर्स मध्ये मांडले, रिव्हर्स मधले अर्थ कळले. जर ए हा लहान आहे बी ला तर बी हा मोठा आहे कोणापेक्षा, ए पेक्षा. बरं, ए हा मोठा आहे बी पेक्षा तर बी हा लहान आहे ए पेक्षा, आणि जर ए हा समान आहे बी ला म्हणजेच बी हा समान आहे ए ला. पण जर असं म्हटलं मी ए हा लहान किंवा समान आहे बी ला तर ह्याला रिव्हर्स मारायचं, पलटी मारायची, बोला, बी हा मोठा किंवा समान आहे ए ला, म्हणजे फक्त हे चिन्ह पलटी मारेल, इक्वलला पलटी मारला तरी इक्वलच राहतं ते कधी पण. ठीक आहे, आणि पाचवं शेवटचं, जर ए हा मोठा किंवा समान आहे बी ला तर बी हा लहान किंवा समान आहे ए ला, छोटासा बॉक्स लिहून घ्या, बरोबर बरोबर बरोबर, पटापट. लवकर सगळे ऑनलाईन बॅच वाले युट्यूब वाले सगळे पटापट लिहून घ्या बॉक्स, छोटासा बॉक्स आहे, असं काही खूप मोठा डिफिकल्ट पार्टही नाही, सुरू झाला, तशी बेसिक चालू आहे आपलं, असं लिहिल्यावरती मी बेसिक म्हणून. लवकर लवकर थोडा स्पीड घ्या, नाही तर युट्यूब वाल्यांना वाटेल रेकॉर्डेड लेक्चर आहे, नाही चालू आहे. चलो हो गया क्या, जल्दी करो. आता चेक कर युट्यूबला. आता चेक कर ना येते का नाही. ठीक है, ओके, डन हो गया बेटा, देखे हो गया सबका, ये कोई टेंशन नाही. अभी आपल्याला ते जर तर कळालं, ते वाक्य उलटी लिहितात ते सुद्धा कळालं, सगळ्या गोष्टी एकदम आरामात चालल्या स्मूथ मध्ये. ठीक आहे, आता मी तुम्हाला लोकांना शिकवणार तुलना कशी करायची, कंपॅरिझन कसं करायचं. ठीक आहे, हे काय कोणाला ऑब्जेक्शन याच्यामध्ये नाही, एकदम आरामात, काय टेन्शन नाही. ठीक आहे, चलो ठीक आहे, कोणी आता काही लिहिणार नाही जोपर्यंत मी फायनलाइज करत नाही. ठीक आहे, ऑल सेट. इथं मी असं म्हटलं ए हा लहान आहे बी पेक्षा आणि बी हा समान आहे सी ला, आणि याच्यावरून तुम्हाला लोकांना मी निष्कर्ष विचारतोय की ए आणि सी मध्ये तुम्ही काय संबंध सांगाल.
ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा समान आहे सी ला, तर ए आणि सी मध्ये एक तुम्हाला संबंध सांगायचा काय? ए लहान आहे, फुल अँड फायनल, काय कुठले असे खूप मोठे विचार करण्याची गरज अजिबात नाहीये. ठीक आहे, एका मधलं सर ते आपलं नॉर्मल मेथडने सांगा ना, जसं तुम्ही काल पझल टेस्ट मध्ये युट्यूबवर शिकवत होता की ए हा लहान आहे बी पेक्षा, तर ए ला लहान दाखवा, बी ला असा इथं मोठं दाखवा, आणि बी आणि सी दोघं कसे सांगा सारखे आहेत, दाखवलं इथं पण क्लिअर होते ए हा लहान आहे कोणापेक्षा, सी पेक्षा. ओके, तो ए लहानच असणार आहे, पण आपल्याला असं काही करायचं नाहीये, आपल्याला विदिन काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये आन्सर आणायचे. ठीक आहे, हे नुसतं बघता क्षणी तुम्हाला आन्सर इथं क्लिक झालं पाहिजे काय येणार ते. मी तुम्हाला सगळ्या ट्रिक सांगतो, फक्त एकदा बघून घ्या व्यवस्थितपणे काय चाललंय त्या. इथं मी चिन्ह भरत नाहीये सध्या, तुम्ही स्वतःच्या मनाने काय असेल ते डोकं लावून ठेवू शकता, काय अडचण नाही आपल्याला. ठीक आहे, इथं मी दिलं ए दिलं, इथं इक्वल दिलं, इथं बी दिलं, सेम चिन्ह या साईडला देऊन टाकलं, इथं सी आला. ठीक आहे, ए हा समान आहे बी ला, बी हा लहान आहे सी पेक्षा, आणि प्रश्न आपला मुळात तोच की ए आणि सी मध्ये तुमचा नातेसंबंध काय असेल तो सांगा दोघांमध्ये काय. ए हा लहान आहे सी पेक्षा, व्हेरी गुड. ठीक आहे, इथं दिलं ए हा मोठा आहे बी पेक्षा, बी हा समान आहे सी ला, आणि इथं विचारलं ए आणि सी मधला संबंध सांगा, ए मोठा आहे कोणापेक्षा, सी पेक्षा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट असं म्हटलं मी, ए हा समान आहे बी ला आणि बी हा मोठा आहे सी पेक्षा. तुम्ही पहिले तुमच्या सगळे प्रेडिक्शन्स करून ठेवायचे, नंतर मी अशी ट्रिक सांगेल की ज्यात तुम्हाला कुठलंही डोकं वापरायचं नाही. ठीक आहे, ए मोठा आहे सी पेक्षा. ओके गुड, बहुत बढिया चल रहा. नेक्स्ट आता पुढे बघा सगळ्यांनी, इथे ए दिलं. ठीक आहे, एच्या नंतर तुम्हाला सांगितलं ए हा लहान आहे बी पेक्षा आणि बी हा लहान किंवा समान आहे सी ला, आणि संबंध असं विचारलं की ए आणि सी मध्ये काय संबंध असं सांगा. आता आता मजा येणार आहे कधी. बरं एक मिनिट, हे वाचून दाखवा. ए हा लहान आहे बी पेक्षा, पुढे बी हा लहान किंवा समान आहे सी ला, या दोघांपैकी कोणतं चिन्ह इथे येणार हे विचारलंय. पहिलं वाल का दुसरं वाल? पहिलं वाल. दुसरं किती लोकांना वाटतं दुसरं यायला पाहिजे? ठीक आहे, ओके ओके, होल्ड होल्ड होल्ड, काय नाही, यासाठीच लेक्चर आजचं. ठीक आहे, ए हा समजा इथं लहान किंवा समान आहे बी ला दिलं आणि बी हा लहान दिला सी पेक्षा, मी हेच दिलंय रिपीट केलंय फक्त, आणि हे स्विच केले चिन्ह दोन्ही. मग उलट केलं, समजा ए हा मोठा आहे बी पेक्षा, बी हा मोठा किंवा समान आहे सी ला, आणि आता इथे विचारणार काय येईल, आणि नंतर असं विचारेल ए हा मोठा किंवा समान आहे बी ला आणि बी हा या ठिकाणी मोठा आहे सी पेक्षा, आता काय येईल ते विचारेल. बस प्लीज होल्ड, आता एक जबरदस्त मेथड आपण इंट्रोड्यूस करतोय, ज्या परीक्षा तुम्ही देताय त्याचा उपयोग करून नावं देऊन तुम्हाला सांगतो कसं ते बघा. ठीक आहे, आपल्या इथे खूप सारे लोक यूपीएससी करत असाल. ठीक आहे, आता तलाठीचे फॉर्म वगैरे भरले असेल सगळ्यांनी काय ते. एक मिनिट, तुम्ही कोणती एक्झामचा अभ्यास करताय हे महत्वाचं नाही आहे, तुमच्याकडे पद आहे का ते महत्वाचं, पोस्ट महत्वाची, करेक्ट ना? तर तुम्ही असं काही समजू नका, इगोवरती घेतात लोक, अरे मी तर यूपीएससीचा अभ्यास करतो, मी आता काय करायला लागले वगैरे काय. एक पोस्ट काढा, एक पोस्ट काढल्यानंतर त्या पोस्टच्या जीवावरती अभ्यास करून वरची पदं काढता येतात, फ्रस्ट्रेशन कमी होतं ना दादा, असं काय करताय तुम्ही. ठीक आहे, हा विचार करून अभ्यास करा. झाला तर ते कसं झालं तो कलेक्टरच होईल, नाही तर होणारच नाही, आणि नंतर मग काही कारण असतो थोडेफार मार्कांनी बाहेर पडला तर अवघड होतं परत नंतर, मग आणि ते फ्रस्ट्रेशन ते सहन नाही होत लोकांना परत. ठीक आहे, त्यामुळं काही मिळेल ती पोस्ट घ्यायची, त्या पोस्टमध्ये थोडं नंतर मेडिकल लीव वगैरे टाकून अभ्यास करता येतो. ठीक आहे ना, मग वय वर्ष भरपूर मिळतं ना. आता यूपीएससीला ठीक आहे कमी असेल, पण एमपीएससीला वगैरे 38-43 साईज, टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करत राहा. तर सर्वात जास्त हुशार कार्यकर्ते यूपीएससी वाले, जास्त अनुभवी असतात, त्यांना जास्त नॉलेज असतं, यांना जास्त मान सन्मान असतो समाजामध्ये, है ना, यूपीएससी वाले. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर सेकंड रँक लागतो तो कोणाचा सांगा, एमपीएससी वाल्यांचा, आणि त्याच्यानंतर असा सरळ सेवाले, नंतर येतात सरळ सेवाले. बरं, आता हे मी जे सांगतोय याच्यानुसार तुम्हाला सगळे आन्सर सुटणार आहेत. सांगतो काय विषय नेमका ते. तर पहिला मान कोणाचा सांगा, दुसरा मान कोणाचा, तिसरा मान कोणाचा, सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्याचा. पहिला मान यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, खूप नॉलेज असतं त्यांच्याकडून, खूप सारे लोक गायडन्स घेत असतात. नंबर दोन एमपीएससी वाले, सेकंड नंबरचा मान असतो त्या लोकांना, आणि त्याच्यानंतर सरळ सेवाले येतात. ठीक आहे, सो आता यांच्यामध्ये मी जे मान सन्मान जे दिलेत त्याच्या अनुषंगाने आता मी तुम्हाला काही चिन्ह इथे इंट्रोड्यूस करून देतोय. यूपीएससी वाल्यांची चिन्ह म्हणजे समजा इथं लेस दॅन आलं, काय आलं सांगा, लेस दॅन आलं, तर लेस दॅनच्या नंतर या ठिकाणी डबल लेस दॅन इक्वल टू वालं चिन्ह इथं, आणि त्याच्यानंतर इक्वल टू वालं इथं. मी जे काय सांगतोय हे जगात कुठल्याच पुस्तकात मेथड ही नाहीये, ही नवीन मेथड इंट्रोड्यूस केलेली आहे. याच्या आधी मी एकदा युट्यूबला घेतो तेव्हा मी सांगितली होती, त्या शॉर्टमध्ये सांगितलं, आज डीपमध्ये सांगतोय. ठीक आहे, तर इथं यूपीएससीला मी सिंगल चिन्ह दिलं, यूपीएससी सिंगल मित्रमंडळ, एमपीएससी डबल मित्रमंडळ,
आणि सरळ सेवाले सिंगल मित्रमंडळ आपले नॉर्मल सरळ मार्गी बिचारे, सरळ सेवा म्हणजे सरळ हे दिसतं ना सरळ, ठीक आहे वैसा सरळ सेवावाले सगळे. मग आता तुम्ही लोक आता ह्यात लक्षात ठेवायचं कसं, तर जर एखाद्या ठिकाणी यूपीएससी वाल्यांचं चिन्ह आलं तर त्याच्या आजूबाजूला कुणी येऊ दे, पहिली इज्जत यूपीएससी वाल्यांनाच मिळते. पहिला मानसन्मान कोणाला? यूपीएससी वाल्यांना. पुढचे 10 मिनिटं फक्त पूर्ण फोकस करायचा. हे जर फिट नाही झालं ना तर मला शिव्या घ्यायला वाटलं आयुष्यभर, काही विषय नाही. फिट करणार कुठलंही बँकिंगचं आणा ना, कुठलं आयबीपीएस आणा ना, टीसीएसचं क्वेश्चन आणा, आन्सर सॉल्व होतात म्हणजे होतात, बेस्ट मेथड आहे. ठीक आहे, सो यूपीएससी वाल्यांसाठी मी हे चिन्ह दिले, सगळी ही फर्स्ट फॅमिली असेल त्यांची. किंवा ही चिन्ह पलटी पण मारू शकतात ना बेटा, ही चिन्ह समजा पलटी मारून तुम्हाला दाखवली सेकंड मध्ये की मी म्हटलं हे असं नाही येतं, समजा असं चिन्ह आलं, उलट चिन्ह आलं, ठीक आहे उलट चिन्ह आलं, त्यानंतर म्हणजे मोर दॅन आलं, परत आलं मोर दॅन इक्वल टू आणि ह्याला इक्वल टू. ठीक आहे, तर सध्या मी सरळ मार्गी तुम्हाला चिन्ह शिकवणार आहे. तुमचे कुठले डाऊट असू द्या, फक्त 10-15 मिनिटं कोणी विचारू नका, मला पूर्ण शिकवू द्या, डाऊट राहणारच नाही, फुल गॅरंटी माझी. ठीक आहे, तर आता बघा मी काय केलंय, मान सन्मान कसे दिलेत, हे सिंगल मित्रमंडळ यूपीएससी वाले, डबल मित्रमंडळ कोण सांगा रे, एमपीएससी वाले, आणि सरळ मित्रमंडळ सरळ सेवावाले. सरळ सरळ म्हणजे इक्वल, आलं लक्षात सगळ्यांना काय ते, म्हणजे हे पाठ झालं सरळ शब्दामुळे सरळ काय ते कळतं, सरळ म्हणजे इक्वल, इक्वल मार्गी समान मार्गी आहे ना, साध्या मार्गाची लोक सगळी बिचारी सरळ मार्गी लोक. ठीक आहे, तर आता बघू आपण नेमकं याला प्रिफरन्स मान सन्मान म्हणजे नेमकं काय. तर मला प्रश्न हा विचारायचा आहे, हे समजा पहिला मी क्वेश्चन तुमच्या समोर जो मांडलाय, नंबर एक प्रश्न क्रमांक पहिला सगळ्याचं लक्षात आ, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ए पासून सी पर्यंत रस्त्याने जाताना हे चिन्ह काय आले सांगा रे, लेस दॅन, हे काय आले इक्वल, हे चिन्ह कोणाचे रे, यूपीएससी वाल्यांचं, हे कोणाचे बरे, दोघांमध्ये जास्त मान सन्मान कोणाला, ज्याला जास्त मान सन्मान तो पुन्हा येईल. इज दॅट क्लिअर, सगळ्यात बेस्ट मेथड आहे जगातल्या, तुम्ही कोणासोबतही मेथड कम्पॅरिझन करू शकता, तुलना करू शकता, चॅप्टरचं नावच तुलना आहे, बेस्ट मेथड आहे. ठीक आहे, नंबर दोन हे कोणाचं चिन्ह आहे, सरळ सेवावाले, हे कोणाचे, यूपीएससी वाले, जास्त मान सन्मान धोंड्याच्या महिन्यात समजा यूपीएससी वाला आयएएस ऑफिसर गेला सासूरवाडीला आणि दुसरा धोंड्याच्या महिन्यामध्ये सरळ सेवावाला गेला, जास्त सोनं नाणं कोणाला मिळणार, यूपीएससी वाले, विषय संपला, मॅटर क्लोज. ठीक आहे, नंबर तीन आता इथे बघा, हा कोण आहे, यूपीएससी वाला आहे आणि हा कोण आहे, सरळ सेवावाला, तर यूपीएससी वाल्यालाच मान सन्मान असेल, विषय क्लोज. ठीक आहे बरं, सांगा ह्या कोणी सांगा, सरळ सेवा, हा यूपीएससी वाल्याला मान सन्मान राहील. ठीक आहे, फिर आगे देखो, हा कोण आहे, हा कोण आहे, यूपीएससी वाल्यालाच मान सन्मान राहील, विषय क्लोज, हा यूपीएससी वाला ना, हा कोण आहे, एमपीएससी वाला, यूपीएससी वालाच पुन्हा येईल. क्लिअर आहे का, बरं नेक्स्ट, चला पुढे बोला, एमपीएससी यूपीएससी मान सन्मान यूपीएससी, शाबाश बोला, यूपीएससी एमपीएससी मान सन्मान, बरं सांगा इथं एमपीएससी आहे, यूपीएससी मान सन्मान. अजून असे मी अजून 10 मुद्दे देणार आहे, आता 8 झाले, लिहायला घ्यायचे, डाऊट असतील ना तर सगळे क्लिअर करतो. एखाद्याच्या मनात हे आलं असणार आहे, सर सर असं उलटं आलं, पलटी मारली, पलटी मारलं आपला संबंध लागत नाही का, आप समज रे, समजा नाही समजा बाद में शिकातो. ठीक आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर बोलताय समजा पलटी मारली त्या व्यक्तीने, तुमचा काही संबंध लागतो का, नाही, मग चिन्ह पलटी मारलं तिथं म्हणायचं निश्चित सांगता येत नाही. नेक्स्ट नेक्स्ट, थोडा रुको जरा, सबर करो, इतना तो लिखो पहिले, जे काय डाऊट असतील सगळे क्लिअर करून देतो. ए दादा ते नका लिहू आधी, पहिले हे लिहा, हे लिहा इथं मान सन्मान प्राधान्यक्रम, हे मी रिपीट करेल जेणेकरून खूप चांगलं कळेल तुम्हाला काय होतं, नाही तर तुम्ही ना असं ब्लाइंडली हाय तसं लिहित बसता लगेच बघून 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 काहीच कळत नाही. हे त्यांना आवाज वगैरे यायला लागला ना युट्यूब वाल्यांना, आता क्लिअर ना, इथूनच वाढवायचा होता आवाज तुम्ही केला तोच.
ठीक है, ओके चलो जल्दी 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 फिनिश करो फटाफट। ऐसा पूर्ण डिजाइन विजाइन करो ना, का प्रिफरेंस नीट लिया। यूपीएससी वाले सिंगल मित्र मंडळ, एमपीएससी वाले डबल मित्र मंडळ, ठीक है, आणि सरळ सेवा वाले सरळ मार्गी मित्र मंडळ, ठीक है। चलो हे बघ, हे असं आहे, हे विधान आहेत आणि या साईडला हे काय सांगणार आहे, निष्कर्ष आहेत, हे निष्कर्ष आहेत असं लिहा तिथे वरती। आता मग कळलं असं कळणार नाही काय लिहिलंय नेमकं, तर विधानांचे निष्कर्ष काढतोय मी, बाकी काही नाही करत। सही शिक्का दे, सर शिक्का देऊन टाक, एस झालं, ओके। चलो प्रिफरन्स सगळ्यांना कळला असेल, सिंगल मित्र मंडळ म्हणजे यूपीएससी वाले, ठीक आहे, डबल मित्र मंडळ एमपीएससी वाले, आणि इक्वल सरळ मार्गी कोण, सरळ सेवा वाले, ठीक आहे। आता ऐका सगळ्यांनी, विषय असा आहे, याच्यामध्ये मी 8 मुद्दे दिलेत, मी आणखीन विचारणार आहे, कोणी मधून ऑनलाईन वाले लेक्चर जॉईन केला असेल तर थोडं वेट करा, पेशन्स करा, 5-10 मिनिटं अजून थांबा, तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका, ठीक आहे। चला रेडी सगळे, ऑल सेट, हे मिळालं का रे तुला सही शिक्का, ते शिक्का घेऊन टाक। चलो ओके, हे चला रेडी का सगळे, ओके। याच्यामध्ये आता तुम्ही फक्त कम्पॅरिझन हे करायचं, हे काय बाकी इथलं कुठला शोध लावायचा नाही, मी लावले सगळे शोध, तुम्ही नका टेन्शन घेऊ, प्रश्न चुकला तर पूर्ण गॅरंटी घेतो मी, जिम्मेदारी घेतो, टेन्शन घेऊ नका, चुकणार नाही, ठीक आहे। ह्या दोघांमध्ये मला सांगाल, या सिंगल मित्र मंडळ काय म्हणायचं, यूपीएससी वाला, आणि हा काय, बरं तुम्ही लिहू नका, फक्त एका पुरतं मी सांगतो, हा यूपीएससी वाला आणि हा सरळ सेवाला, धोंड्याच्या महिन्यात जास्त काय म्हणतात, सोनं नाणं कुणाला मिळतं रे, असं करू नका रे, का त्या गरिबांना लुटू नका, ठीक आहे। सांगा यूपीएससी आणि सरळ सेवामध्ये जास्त मान सन्मान कोणाला, यूपीएससी वाल्यांचं चिन्ह इथं पुन्हा येईल, लिहा स्टार्ट लवकर, सुपर फास्ट, हात चालवा फटाफट, 8 झाले तर अजून एक 10 घेऊ, मस्तपैकी सगळं कम्पॅरिझन क्लिअर करून तुझं पहिल्याच पानावरती, ठीक आहे, आणि हेच बघून पुढचे सगळे गणित सॉल्व करायचे। चलो हो गया, बरं सांगा इथं हे इक्वल आहे म्हणजे कोण, सरळ सेवावाले, आणि हे कोण, बरं मान सन्मान कोणाला, यूपीएससी वाल्यांना, तर यूपीएससी वाल्यांचं चिन्ह इथे छापायचं, झालं छापलं, ठीक आहे गुड। आता मला सांगा इथं या दोघांमध्ये हे कोण आहे रे, यूपीएससी वाले, आणि हे कोण, बरं जास्त मान सन्मान यूपीएससी वाले, यूपीएससी वाले पुन्हा येतील, लिहा इथं। नेक्स्ट नंबर 4 बोला, सरळ सेवा यूपीएससी, मान सन्मान एक आहे, प्रिफरन्स यूपीएससी ला द्यायचा, पहिला मान यूपीएससी वाला ना, सिंगल मित्र मंडळ वाले, ठीक आहे। हे काय सरळ सेवा वाले आपले, आणि हे काय यूपीएससी वाले, यूपीएससी वाले छापायचे आहेत, तसे झाला विषय क्लोज। नेक्स्ट 5 नंबर सांगा पटापट, यूपीएससी आणि कोण आहे, एमपीएससी, बरं मग कोणाला मान सन्मान, तरी पण यूपीएससी सगळ्यात जास्त मान सन्मान, ठीक आहे, मग यूपीएससी वाले इथे येतील आहे, तसे क्लिअर। नेक्स्ट पुढे चला बोला, एमपीएससी यूपीएससी मान सन्मान यूपीएससी वाल्यांना छापा आहे, तसं झालं गुड। नेक्स्ट बोला, यूपीएससी एमपीएससी मान सन्मान यूपीएससी, क्या बात है, बढ़िया काम चाललंय एकदम, ठीक है। नेक्स्ट बोला, एमपीएससी यूपीएससी मान सन्मान यूपीएससी यूपीएससी, एकदम बढ़िया, परफेक्ट, ठीक है। आता एवढं सगळं आपण केलं खरं, ज्याच्यामध्ये उलट पण विचारला जाऊ शकतो, उलटा प्रश्न विचारला तर कधी पहिला सरळ सॉल्व करायचा आणि मग उलटा अर्थ लावायचा। तर सांगा, जर ए हा लहान आहे सी पेक्षा, तर सी हा मोठा ए पेक्षा, लिहू नका फक्त माहिती आहे तुम्हाला, बरं इथलं ए हा लहान आहे सी पेक्षा, तर तुम्ही कुठलेही डाऊट विचारू नका मला, मीच तुम्हाला डाऊट विचारा, जरा मी सॉल्व करून द्याला, बरोबर ना, डाऊटही मी विचारतो उत्तरही मी सांगतो, तर हा डाऊट असेल तर उलट, पहिलं सरळ सॉल्व करायचं आणि उत्तर उलट मांडायचं, ठीक आहे। चला 8 झालेत, 9, 10, 11, 12, 4-4 स्लॉट मध्ये जाऊ आपण आता, रेडी, 9, 10, 11, 12, ए हा लहान किंवा समान आहे बी ला, आणि बी हा समान आहे सी ला, त्यानंतर कलर सेम वापरला होता, ओके चेंज नको करायला, ठीक आहे। ए हा लहान किंवा समान आहे बी ला, बी हा समान आहे सी ला, नेक्स्ट ए हा समान आहे बी ला, बी लहान किंवा समान आहे सी ला, ए मोठा किंवा समान आहे बी ला, बी हा समान आहे सी ला, त्यानंतर ए हा समान आहे बी शी, आणि बी हा मोठा किंवा समान आहे सी शी। याच्यावरून आपण काढणार आहोत निष्कर्ष, जसं मगाशी 8 मुद्दे सॉल्व केले तसे अजून पुढचे मी 8-10 मुद्दे घेणार आहे, ठीक आहे।
चलो ऑल सेट रेडी, एकदम सुसाट निघू आपण, टेन्शन नाही घेताना, फुल कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास पाहिजे, माझ्यावर विश्वास पाहिजे, काय टेन्शन घेऊ नका. रेडी, एकदम सस्पेन्समध्ये सगळेजण, आणि आपले आन्सर कसे असे गोलीगत निघतात बघा, आरामात निघणार. जे शिकवलं तेच लक्षात ठेवायचं. सांगा यूपीएससी वाल्याचं ते प्राधान्यक्रम कसं होतं सांगा ते. एकतर सिंगल, नंतर डबल, नंतर इक्वल. हे सिंगल वाले कोण? यूपीएससी वाले. एक तर हे ह्या फॅमिलीत जाईल किंवा असं उलट पण येऊ शकतं ना. ठीक आहे बोला. एक एक सिंगल वाला, नंतर काय सांगा, डबल वाला, नंतर इक्वल वाला. ठीक आहे, ही पहिली फर्स्ट फॅमिली, सेकंड फॅमिली, सबका ध्यान है अभी बराबर से. ये कोण है रे सब लोग? ये यूपीएससी वाले है, ये वाले सब एमपीएससी वाले, और ये वाले सरळ सेवा भरती वाले. ठीक है ओके. आत्ताच्या ह्या चारही मुद्द्यामध्ये एकही कार्यकर्ता यूपीएससी करत नाही. आर यू गेटिंग इट? हाय ना. मग जर यूपीएससी वाला जर तिथे नसेल तर मान एमपीएससी वाल्यांनाच मिळतो. आर यू गेटिंग इट? समज रहे हो? ठीक है. सो अभी गोली का धोखा देंगे इसको, टेंशन नहीं इसके अंदर कुछ भी. बोलो ये कौन है? एमपीएससी है. जास्त इज्जत डे एमपीएससी पुन्हा येईल. छाप दो, छाप दो, खतम. यस, नेक्स्ट सांगा हे कोण आहे? सरळ सेवा हे यूपीएससी कोणीच नाहीत. ठीक आहे बोला. हे सरळ सेवा हे काय? एमपीएससी. मान सन्मान एमपीएससी. काय ते काय राहिलंच नाही त्याच्यामध्ये, संपला कार्यक्रम त्याचा. ठीक आहे चला पुढे बोला. हे वाला बोला एमपीएससी सरळ सेवा मान सन्मान एमपीएससी. क्या बात है, झाला विषय, मॅटर क्लोज. ठीक आहे नेक्स्ट 12 नंबर सांगा. चला सरळ सेवा आणि हे काय मान सन्मान कोणाला? एमपीएससी वाल्याला. शपथ, इतकं सोपं आहे. ऐसा मजाक मजाक में हो गया पुरा. दुसरा कोणत्या मेथडने कराल हेच आन्सर येणार, पण याने खूप लवकर आन्सर येणार त्या मेथडने. ठीक आहे, आणि जे सरळ लिहिलंय त्याला रिव्हर्स अर्थ सांगता येतो. एकदा सांगता का मला फक्त की जर ए हा लहान किंवा समान आहे सीला तर, म्हणजे या विधानावरून ते सुद्धा बरोबर आहे. मग पहिलं सरळ अर्थ काढायचा आणि ऑप्शन मध्ये उलट विचार असेल तर ते उलट करून घ्यायचं. ठीक आहे चलो ओके. नंबर 13 लक्ष पाहिजे. आता सगळा विषय क्लिअर करून देतो, अख्खा विषय क्लिअर करतो. आता नीट बघा सगळ्यांनी. इथं ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा लहान आहे सी पेक्षा. आता सांगायचं ए आणि सी मध्ये काय संबंध लागेल. थांबा एक मिनिट, अजून एक तीन चार लिहून घेतो मग सांगा तुम्ही. ए हा मोठा आहे बी पेक्षा, बी हा मोठा आहे सी पेक्षा. मी अजूनही रिव्हर्स मध्ये नाही गेलो, म्हणजे हे उलट सुलट दिलेलं नाही अजून मी. वाट बघायची थोडीशी. ठीक आहे, ए हा लहान किंवा समान आहे बीला, बी हा लहान किंवा समान आहे सीला. नंबर 16, ए हा मोठा किंवा समान आहे बीला, बी हा मोठा किंवा समान आहे सीला. ठीक आहे, आणि नंबर 17, ए हा समान आहे बीला, बी हा समान आहे सीला. या सगळ्यांमध्ये मला ए आणि सी मध्ये काय येऊ शकतं याचं सगळ्यांनी 100% परफेक्ट प्रेडिक्शन द्यायचं. झालं रेडी? बरं, आतापर्यंत 12 मुद्दे आपण जे बघितले त्यातनं दोन्ही अलग 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 अभ्यास करणारी माणसं होती. म्हणजे एकतर यूपीएससी आणि कोण होते? एमपीएससी वाले. यूपीएससी सरळ सेवावाले, नंतर एमपीएससी सरळ सेवावाले. आलं लक्षात सगळ्यांना? आता काय माहितीये का, दोन्ही माणसं तेच आहेत. उपर देखो प्लीज, कोई टेन्शन नाही बिगे सिखो. ठीक आहे, सेम चिन्ह, सेम चिन्ह आलंय. हा पण यूपीएससी करतो आणि हा पण काय करतो? यूपीएससी करतो. मग हा सेम कार्यकर्ता जर इथं असेल तर हा पुन्हा येईल. इथं आहे तसा कॉपी पेस्ट. ठीक आहे, जे दिसतंय तसं आहे तसं छापायचं इथं. यूपीएससी यूपीएससी प्रिफरन्स काय, दोघं यूपीएससी, एक जण लिहून टाका कोणी पण तिथं. ठीक आहे चला बोला बरं, इथं पटापट बोला ना. यूपीएससी हा पण यूपीएससी आणि दोघं एकच प्रकारचा अभ्यास करतात, बरोबर आहे ना. त्यामुळे उलट सुलट चिन्ह इथं नाहीये, त्यामुळे हे आहे तसं चिन्ह येईल. ठीक आहे ओके. नेक्स्ट 15 नंबर बोला. एमपीएससी एमपीएससी दोघे एमपीएससी ले एमपीएससी सेम आहे ना चिन्ह. मग पाठ करायचं काय? सेम सेम चिन्ह आलं तर सेमच उत्तर येते त्यामध्ये. ठीक आहे बरं, हे सांगा चला. सेम सेम आहे का दोन्हीकडे? सेमच चिन्ह आहे का? मग सेम लिहा तो पुन्हा येईल. सेम 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 सेम. इथं इक्वल दिलं, इकडे इक्वल दिलं तर काही वादच नाही ना.
ए हा बी शी समान आहे, बी हा सी शी समान आहे, म्हणजे ए आणि सी हे पण समान आहे, आणि तेवढं कशाला डोकं लावायचंय? इथं जे इक्वल दिसत तेच इक्वल दिसतंय, दोघं पण सरळ सेवा, हा पण सरळ सेवा, है की नाही? मग सगळं सरळ सेवा. झालं सरळ सेवा भरती. 17 मुद्दे क्लिअर केलेत, आता थोडे कॉम्प्लिकेटेड मुद्दे देणार आहे. तिथं जागा असेल तर तिथे लिहायचं, नाही तर एखाद्या पेजवर लिहायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट. नंबर 18, एवढंच बेसिक करून जायचं, अजून काहीच करू नका. खूप झालंय, खूप म्हणजे फार संपला कार्यक्रम तिथं सगळा. एवढं पेज पाठ करून गेला तरी चालतंय अख्खं. ठीक आहे, 18 नंबर रेडी का? आता मी इथं ना दोन तीन चिन्ह घेणार आतमध्ये मिक्स करू ना, व्यवस्थितपणे सांगायचं सगळ्यांना. ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा लहान किंवा समान आहे सी ला, आणि सी हा समान आहे डी ला. तर आता माझा प्रश्न ए आणि सी पुरता मर्यादित नाही. आता मी डायरेक्ट या टोकापासून या टोकापर्यंत टोकाची भूमिका घेणार आहे. ए आणि डी मधला संबंध तुम्ही मला सांगणार आहेत. ए आणि डी, अजित दादा आणि देवेन भाऊ मध्ये काय संबंध असेल बघा. बोला बोला लवकर लवकर लवकर. हा ए हा लहान आहे डी पेक्षा, दादा दादा आहे. ठीक आहे, चला असू द्या. इकडे बघा आता, मला ते नका सांग, मला हे सांगा हा काय कार्यकर्ता करतो. यूपीएससी, हा एमपीएससी, आणि हा बरं काही असू दे, सगळ्यात जास्त मान कोणाला इथं ना? ऐका ना, भले 10 एमपीएससी वाले बसू दे ना मध्ये, 10 सर्व सेवाले बसू दे, एकटा यूपीएससी वाला जरी असेल तरी पण मान त्यालाच पाहिजे. मग सांगा इथलं कोणतं चिन्ह तिथे आलं पाहिजे, लवकर बोला. यूपीएससी वाला देवेन भाऊ. ठीक आहे ठीक आहे, नेक्स्ट नंबर 19. नंबर 19 आलं लक्षात सगळ्यांना काय चाललं कार्यक्रमाचं? ठीक आहे, आणि याचा उलटा अर्थ सांगता. ए हा लहान आहे डी पेक्षा, तर मॅटर क्लोज. व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू ऑल, सुपर. आणि अजूनही लक्षात घ्या, 18 मुद्दे झालेत, मी अजूनही चिन्ह उलटेच उलटे लिहिलेले नाही आहेत. थोडं थांबा, का माहिती ना लिहिले? जेव्हा चिन्ह उलटस उलटे येतील ना तेव्हा सरळ म्हणायचं, निश्चय सांगता येत नाही. उलट हे जे शिकवतो हे डिफिकल्ट आहे, उलट आलं की समजायचं डायरेक्ट संबंधच नाही त्यांच्यामध्ये कोणताच. उलट तसं यायला पाहिजे परीक्षेत ती अपेक्षा करा. उलट त्यात डोकंच लावायचं नाही त्यामध्ये, त्यात कोणी यूपीएससी नाही, एमपीएससी नाही, सरळ सेवा नाही. चिन्ह उलटीस उलटी दिसली ना तर मॅटर क्लोज, मॅटर क्लोज. आर यू गेटिंग इट? परत सांगा चला. हा मॅटर क्लोज, क्लिअर ना? आर यू गेटिंग इट? म्हणजे समजा अशी उलटी सुलटी चिन्ह आली तर सरळ सरळ ब्रेकअप, पाठ करा, पाठ करा. काय पाठ करा, असं करा सगळ्यांनी. येस डू इट, कम ऑन, ऐसा करेंगे, किया इसे, किया ना? ठीक आहे, इसका मतलब मॅटर क्लोज, इसका मतलब ब्रेकअप. आप समजे की नाही? समज गे. अच्छा ठीक आहे, ओके. आप देख लो अभी 19 नंबर रेडी सगळे जण? ठीक आहे ओके बेटा. म्हणजे उलट तुम्ही ना मला ते डाऊट विचारण्याची गरज राहणारच नाही. जेव्हा जेव्हा चिन्ह रस्त्यात पलटी मारणार तेव्हा तेव्हा म्हणायचं, संबंध लागत नाही, विषय संपला. पण ते नंतर बघू, सोपं नंतर शिकू, अवघड आधी करून घेऊ. ठीक आहे चला, 19 नंबर ए आलं, लक्ष द्या सगळ्यांनी बेटा. आता लेस दॅन बी, इथं समजा असं एक चिन्ह आलं लेस दॅन इक्वल टू इथं सी, आणि इथं लेस दॅन डी असं आलं. आता मला सांगायचं ए आणि डी मध्ये काय संबंध. बरं एक मिनिट, पहिला मुद्दा चिन्ह पलटी बिलटी मारलेत का? सरळ चाललंय, गुन्हा गोविंदाने चाललंय सगळं. ठीक आहे बोला. हे नाही नाही ते नका वाचू रे. बरं हे काय यूपीएससी, हे काय एमपीएससी, हे काय यूपीएससी? एकदा येऊ ना, 10 वेळा येऊ, शेवटी मान त्यालाच असतो. यूपीएससी वाला लिख दे आपण यूपीएससी. ठीक बा, समज रे? अच्छा ठीक आहे, 20 नंबर. एक लक्षात घ्या, मी बेसिकला इतका वेळ का देतो याचं कारण तुम्हाला माहिती आहे लेक्चरमध्ये रोजचं काय ते. आता याला आपण आता वाजले जवळपास इथं 5 अजून 5-10 मिनिटं, 40-45-50 मिनिटं होत आले आपण बेसिक घेतोय. याचं कारण सांगतोय काय ते, पुढच्या अर्ध्या तासामध्ये उरलेले गणित वाइंड अप करून देईल मी तुम्हाला. लक्षात काय म्हटलं ते, इतकं मजाकमध्ये घेऊ नका. मी अर्ध्या तासात गणित वाइंड अप करून देईल म्हटलं तर शब्द आहे आपला, पण अजून 15 मिनिटं जरा होल्ड करा. ठीक आहे, काय होतं पोरं बेसिकच करत नाही, त्यांना अपेक्षा काय, गणित सॉल्व्ह करून द्या. गणित सॉल्व्ह, तुला गणित सॉल्व्ह करायची पद्धत माहिती आहे का? पहिली ती पद्धत पहिली समजून घ्या, मग गणित सॉल्व्ह करा.
नाही तर काय होईल, मी नुसतं समजा गणित सॉल्व्ह करायचं लेक्चर घ्यायला लागलो ना, तर दिवसाला आपले दोन दोन चॅप्टर संपू शकतात. समजलं मी काय बोला? कालसुद्धा मी जेव्हा युट्यूबवरती सगळे दिवसभर लेक्चर घेतलं, एक एक चॅप्टर एक एक तास दीड दीड तास घेतला त्यामध्ये मी. आणि काल तुम्ही बघितलं असेल कॅलेंडर वगैरे फार बेसिक पासून घेतलं होतं. डायरेक्ट गणित सॉल्व्ह करून दिली तर ते 5-8 मिनिटात 8 संपतील आपली. मी एक्झाम ओरिएंटेड जर शिकवायला लागलो तर मला एकट्याला कळलं आणि 4 लोकांना कळलं. ते मी शिकवतोय असं की तुम्हा लोकांना ते एक्झाम ओरिएंटेडच नाही, तुम्हाला किती प्रश्न उलटा फिरून आला तरी तो सुटला पाहिजे. एक्झाम ओरिएंटेडही कळलं पाहिजे आणि कन्सेप्टचा प्रश्न फिरून आला तरी पण कळला पाहिजे. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने आपलं चालणार आहे. ठीक आहे, चलो यहाँ पे देख लो. अभी यहाँ पे और कुछ तो अलग पूछूंगा मैं आराम के साथ, तुम लोग बताएंगे मेरे को. अभी रेडी क्या सब लोग? ए च्या नंतर इथे ए मोठा आहे बी पेक्षा. ठीक आहे, बी हा समान आहे सी ला, सी हा मोठा आहे डी पेक्षा, डी हा मोठा किंवा समान आहे ई पेक्षा. आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलं गेलं आता ए आणि ई मध्ये काय संबंध आहे. ए आणि ई मध्ये काय संबंध आहे? ए हा मोठा आहे. खरंच एकदम व्यवस्थित निवांत, फेकू नका काहीतरी. खरच बरं, एक मिनिट, हे काय चिन्ह आहे? यूपीएससी. हे काय? सरळ सेवा. झालं का पाठ? ते हे सिंगल मित्रमंडळ यूपीएससी वाले, हे सरळ मार्गी लोक, हे यूपीएससी वाले नाही, हे डबल मित्रमंडळ एमपीएससी वाले आपले आहे ना. चला बोला पटापट बोला. काय? यूपीएससी सरळ सेवा, यूपीएससी सरळ सेवा. सर्वात जास्त मान कोणाचा? यूपीएससी वाल्याचा. इथे यूपीएससी वाला चिन्ह बिंदास छापून द्या. आहे बरोबर आहे. ओके ठीक आहे. करणार ना बघा बरं का आता. ठीक आहे, ए मोठा किंवा समान आहे बी ला, बी हा समान आहे सी शी, सी हा मोठा आहे डी शी, डी हा मोठा किंवा समान आहे या ठिकाणी ई शी. आणि प्रश्न आलाय ए आणि ई मध्ये काय संबंध असेल. ते सेम येईल, मगासारखंच येईल का? बरं असं कारण. बरं एक मिनिट, हे कोण आहे? एमपीएससी. हे सरळ सेवा. हे यूपीएससी. एमपीएससी एमपीएससी 50 वेळा होते नाही तर. यूपीएससी एकटा जरी आला तरी मान सन्मान त्याला देतात लोक. करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये बघा. एमपीएससी आला, इथं सरळ सेवा आला, इथं यूपीएससी आला, इथं परत एमपीएससी आला, डबल वाला. ठीक आहे, याच्यामध्ये जर यूपीएससी एकदा जरी आला तरी ह्या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त इज्जत मान सन्मान धोंड्यामध्ये सर्वात जास्त सोनं नाणं त्यालाच मिळतं. ठीक आहे, या ठिकाणी हे वाले चिन्ह छापून टाका बिंदास. लिख दो. जबरदस्त अभ्यास झालेला आहे तुमचा, खूप एकदम खतरनाक मध्ये. आता चिन्ह पलटी मारल्यावर काय करायचं तेवढे काही बेसिक मुद्दे लिहून देतो आणि बेसिक आपलं संपलं, डिक्लेअर करू, मग घोषित करू आपण डाव. चलो रेडी. तिथं थोडीफार जागा असेल ना? थोडीफार नसेल तर मी काय म्हटलं पेजवर लिहा वेगळ्या, पण जे जे लिहून देतो सगळं लिहा. ठीक आहे, शांत. उलट सुलट चिन्हे. सगळे रेडी आहेत? चलो ठीक आहे, उलट सुलट चिन्ह नंबर 1. ऑल सेट. ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा मोठा आहे सी पेक्षा. यस, माझं म्हणणं नीट ऐका सगळ्यांनी. मगापासून एकदम स्मूथ मध्ये सगळं कार्यक्रम चालला होता, त्याला कुठेतरी पॉस आला, आता थांबलं येते. कारण ते अवघड होतं, आता हे सोपं आहे, टेन्शन घेऊ नका. आपलीच माणसं आपल्या विरुद्ध गेली, समजे की नाही तुम? हा बरं, हे काय सांगा? नाही नाही, हे काय आपल्या अनुसार काय? यूपीएससी 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 मारली पलटी, संपला विषय. क्लिअर आहे का? बरं, जर समजा इथं रस्त्यात पलटी मारली तर एचा आणि सीचा काहीही संबंध लागत नाही, विषय संपला. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की इथं ए दिला आणि इथं सी दिला यांच्यात तुम्ही काय संबंध सांगू शकता का, तर म्हणायचं निश्चित सांगता येत नाही, क्रॉस. ठीक आहे, अरे क्लिअर क्या? ओके, ते चिन्ह भिन्न नाही काढलं मी, त्या वेगळं म्हणून नवीन चिन्ह आलं, गुन्हाकाराचं चिन्ह आलं बाबा. ते काय नवरा बायकोचं चिन्ह आहे तिथं, ते नाते संबंध आलं आपलं. ठीक आहे, अजिबात नाही. इथं या दोघांच्या मधलं आपल्याला
निश्चित सांगता येत नाही, हे सांगायचं इथं म्हणू शकता निश्चित नाही, अनिश्चित। मध्ये काय भरू नका रिकाम्या जागेत, गुणाकाराचे चिन्ह टाकाल म्हणा लग्न झालं दोघांचं, असं कसं पलटी मारली ना बाबा। ठीक आहे, नेक्स्ट नंबर दोन, रेडी? आता ऐका सगळ्यांनी, असं काही होऊ दे, कुठेही होऊ दे बघा, पलटीवालं चिन्ह म्हणजे काय बघा, हे असंही होऊ दे, मी नॉर्मल इथलं सांगून टाकतो पहिल्यांदा, नीट बघून घ्या सगळ्यांनी, आता पलीकडचं काही लिहित बसू नका आता। ठीक आहे, ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा मोठा किंवा समान आहे सी ला, आता सुद्धा पलटीच मारलेला विषय। ठीक आहे, हे बघा इथं पलटी मारलेली दिसते सगळ्यांना, निश्चित सांगता येत नाही, क्रॉस। कोणामध्ये नाही सांगता येत? ए आणि सी मधला संबंध सांगता येत नाही। ठीक आहे, मला सर ए आणि बी सांगता येते ना, बी आणि ते नाही विचारणार तुम्हाला एवढं सोपं, ते दोन तीन अक्षराचा गॅप देऊन तुम्हाला विचारणार ते। ठीक आहे, चला रेडी, इथं काय लिहू नका आता, काही लिहू नका, काही लिहू नका, थांबा, मी अशा प्रकारचे सगळ्या कंडिशन तुम्हाला लिहून देतोय, बघून घ्या। ए हा समजा लहान किंवा समान आहे बी ला, आणि बी हा मोठा आहे सी पेक्षा, वेट अँड वॉच, काही लिहू नका, थांबा, वेट, थांबा जरा। ए हा लहान किंवा समान आहे बी ला, बी मोठा किंवा समान आहे सी ला, हे पहिले चार घटक झाले, त्याच्यानंतर पुढे आता माझ्या बघत एकदम आराम कसा सेम आहे एकदम। ए हा मोठा आहे बी पेक्षा, बी हा लहान आहे सी ला, पलटी मारली का दिसते का बघा, ए हा मोठा किंवा समान आहे बी ला, बी हा लहान आहे सी पेक्षा। नंबर सेवन, ए हा मोठा किंवा समान, किंवा आपण असं म्हणूया ए हा मोठा आहे बी पेक्षा, बी लहान किंवा समान आहे सी ला। नंबर आठ, ए हा मोठा किंवा समान आहे बी ला, बी लहान किंवा समान आहे सी ला। काही जे वाचलं ते वाचता जरी येत नसेल एखाद्या कार्यकर्त्याला, मी जेवढं काय वाचलं वाचता जरी येत नसेल तरी आन्सर एक सांगता येईल, या पूर्ण आठच्या आठ मुद्द्यांमध्ये ए आणि सी मधला संबंध सांगता येत नाही, कारण सगळ्या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, पलटी मारलेली। ठीक आहे, तर इथं बिंदास एवढं सगळं लिहायचं असेल तर लिहू शकता, फक्त लिहा चिन्हे पलटी मारलेली असतील किंवा चिन्हे उलट सुलट असतील, संबंध निश्चित सांगता येत नाही। बेसिक समाप्त, बेसिक संपलेलं। काय घेत आहे, नो टेन्शन ना? ठीक आहे, चलो हो गया लिख के, थोडा स्पीड घ्या जरा, अरे तिथे जागा नाही पुरत, एक वेगळ्या पेजवर लिहा म्हटलं होतं। ठीक आहे, फिनिश्ड, आता एकदम फोटो फिनिश देऊ आपण त्याला, एकदम सुपर मध्ये, एकदम एकच क्वेश्चन दिल तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी, प्रश्न पूर्ण दिल पण यांच्या फॉर्मॅटनुसार दिल अख्खा। ठीक आहे, आणि एक एक निष्कर्ष विचारेल, तुम्ही सांगायचं बरोबर आहे का चुकीचे, सांगणार, नक्की सांगणार। चला ठीक आहे, सुरू करूया। चिन्ह पलटी मारले की समजून घ्यायचं निश्चित सांगता येत नाही। आणखीन एक लक्षात घ्या, ती जे काही तीन तीन अक्षरांचा असा विषय नाही बरं याच्यामध्ये, वाटलं तर अजून एक सांगतो तुम्हाला इथे, वर बघा, ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा लहान किंवा समान आहे सी ला, सी हा समान आहे डी पेक्षा, डी हा लहान ई पेक्षा, एकदम व्यवस्थित गुणागोविंदाने चाललंय सगळं। इकडे वर बघा, सगळे वर बघून घ्या, ए लहान आहे बी पेक्षा, बी लहान किंवा समान आहे सी ला, सी इक्वल आहे डी ला, डी लहान ई पेक्षा। मी तुम्हाला अजूनही विचारतोय, अजूनही सांगा, ए आणि ई मधला संबंध सांगता येणार का नाही? सांगता येणार, चिन्ह पलटी नाही मारलेली, बरोबर, काय सांगता येईल सांगता, युपीएससी वाला चिन्ह, एक तर हे घ्या किंवा हे घ्या, दोन्ही सेम आहे, पण ज्या क्षणी ज्या स्टेजला इथं पलटी पलटे आली, ठीक आहे, आता सांगा ए चा आणि एफ चा संबंध सांगता येईल का? कोणाचा कोणाचा सांगा, ए आणि एफ चा। तुम्ही ना सर नाही ना सांगतोय ते बघून आपण कसे, बघा सर युपीएससी इथे एमपीएससी हे सरळ सेवा आहे, परत एमपीएससी वाले आले, नाही युपीएससी वाले आणि युपीएससी आले, पण युपीएससी वाला नेमका कुठला घटक घेऊ, हा वाला चिन्ह घेऊ का हा घेऊ, आपल्याच लोकांनी पलटी मारली ना, मग काय करायचं, निश्चित सांगता येत नाही म्हणायचं। जेव्हा ए आणि एफ च्या मधलं तुम्हाला विचारतील तर म्हणायचं सांगता येत नाही। आता एक क्वेश्चन आपण पूर्ण परिपूर्ण घेऊया, आणि तो क्वेश्चन म्हणजे आपलं बेसिक संपलेलं आहे, क्वेश्चन नंबर वन एकच घेतो आणि मग छापलेले सगळे क्वेश्चन वाइंड अप करू आपण, रेडी? यस, डन। मित्रमंडळ एकदम सस्पेन्स मध्ये राहा, आणि कोणी मधून लेक्चर आता जॉईन केलं असेल युट्यूब वाले तर थोडस माफी मागतो, तुम्ही परत बघून घ्या स्टार्टिंग पासून, कारण आता कोणी मधून जर जॉईन केलं तर काहीच नाही कळणार, ज्याने स्टार्ट पासून केलं त्यालाच कळणार आहे, बरोबर आहे? ठीक आहे, तर चलिए सुरू करते। विधान,
आवाज नाही पाहिजे, एकदम भारी. प्रश्न सुरू झाल्या, एक प्रश्न त्यात छापलेला नाहीये, मी वेगळा देतोय, त्यात सगळी रिव्हिजन करून द्याला, मी आतापर्यंत शिकवलं त्याची. ठीक आहे, या विधान घ्या, रेडी सगळेजण. विधान मध्ये लिहाल, ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा समान आहे सी ला, सी हा लहान किंवा समान आहे डी पेक्षा, डी हा लहान आहे ई पेक्षा, आणि ई हा मोठा आहे एफ पेक्षा. आणखीन एक देऊ पुढे, बस झालं, द्या अभ्यास होईल. असं सेम तर नाही घेतलं पुढे मी, हा नाही घेतला, अजिबात नाही घेतला, वेगळा आहे, कारण आता तयार केला ना मी. ठीक आहे, नवीन आहे, विथ कॉपीराइट. ऊपर देख लो, ऊपर देख लो सब लोग. ठीक आहे, हे इतकं मोठं स्टेटमेंट दिलंय, मला एक सांगा, चिन्ह पलटी मारलंय का नाही एक ठिकाणी? कुठं मारलंय? ईच्या नंतर मारलंय, पण ईच्या आधी मारलंय का त्याने? मग आधीच्या सगळ्या लोकांचा परस्पर संबंध लागतो. अरे समजे की नाही? यस, ठीक आहे, निष्कर्ष बहुत अच्छा लगता है तुमको पढ़ाने को, बहुत अच्छे, बहुत हुशार बैच है. निष्कर्ष नंबर एक, नंबर एक. ठीक है, रेडी सब लोग? रेडी, ऑल सेट, यूट्यूब वाले रेडी? चलो, पहला निष्कर्ष मी इथे एक लिहून देतो, तुम्ही फक्त सांगायचं बरोबर आहे का चुकीचं आहे, आणि मेथड कोणती? यूपीएससी एमपीएससी सरळ सेवा. ठीक आहे, आणि जर पलटी मारली तर म्हणायचं पलटी मारली, अनिश्चित. ठीक आहे, ओके, रेडी सगळे, ऑल सेट? बरं, पण मी मध्ये मध्ये उलट पण विचारणार, पहिलं सरळ विचारतो, पहिलं सरळ विचारून घेतो. आपण सरळ मार्ग घेत ना सगळे. मी प्रश्न विचारला तुम्हाला की ए हा लहान आहे का डी पेक्षा, हे खरं आहे का? रेकॉर्ड वर येईल लवकर, खरं आहे का? रेकॉर्ड चालू आहे ना, युट्यूब वरती लाईव्ह चालू आहे. खरं आहे, किती लोकांना वाटतंय खरं आहे? राईट, हात वर करा, शपथ. हिज दी बॅच, हिज दी बॅच, व्हेरी गुड. हे खरं आहे, संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचंय. ठीक आहे, ए पासून डी पर्यंत करेक्ट ना? चला, हेच 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 हेच. अरे ऐसा कौन सा मार्कर आ गया रे, शेमडे. ठीक आहे, प्लीज फोकस, फोकस ऑन ए अँड डी. ठीक आहे, ए पासून डी पर्यंत आपण बघणार आहे. ए पासून डी पर्यंत कोणी चिन्ह भिन्न पलटी मारत नाहीयेत, तर आपण बघितलंय पहिलं हे चिन्ह कोणतं रे? यूपीएससी सरळ सेवा, एमपीएससी सर्वात जास्त इज्जत मान सन्मान, यूपीएससी हे चिन्ह ना आहे, तसं छापलंय, राईट आहे का? राईट आहे, टिक कर दो, हो गया. क्या बात, क्या बात, डाळ बात. नंबर दोन, नंबर दोन. आता उलट विचारू, एक अजून एक सरळ विचारू, सरळ विचारू. ठीक आहे, मी इथं समजा असं बी असं लिहिलं आणि असं विचारलं की बी हा लहान किंवा समान आहे डी ला, यावर आपलं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? किती लोकांना वाटतं बरोबर आहे? हातवर करा, बरोबर, बरोबर आहे. यस यस, व्हेरी गुड. बी पासून काय सांगा? डी. मी बॉक्स केला तुम्ही करू नका, तुमचं लक्ष पाहिजे, फोकस पाहिजे त्याच्यावरती, बी आणि डी. आणि बी पासून डी पर्यंत बघताना साईडचा ए ई आणि एफ या लोकांना इग्नोर करायचं. अरे क्लिअर आहे का? मग आता सांगा, बी पासून ते डी पर्यंत रस्त्यामध्ये या टोकापासून या टोकापर्यंत बघायचं, पलीकडे ई आणि एफ ला मध्ये घ्यायचं नाही. ठीक आहे, सांगा बी पासून डी पर्यंत हे कोण आहेत रे? सरळ सेवा. आणि हे कोण आहे? सरळ सेवेला इज्जत का एमपीएससी ला इज्जत? फुल इज्जत, बरोबर आहे का? राईट आहे, टिक कर दो, बढिया एकदम. काय तुम्ही सीसॅटचे क्वेश्चन पण निघतात असे सेम, माहित आहे का? काही विषय नाही त्यामध्ये, बँकिंगला हेच असते सगळे. राईट आहे, आता उलट विचारू. बरं, उलटा प्रश्न आला तर त्याला पहिल्यांदा सरळ सॉल्व्ह करायचं, ज्याला थोडं प्रॅक्टिस झाली ते उलट पण बरोबर सॉल्व्ह करू शकतात, पण पहिलं प्रॅक्टिस करावी व्यवस्थित. उलटा प्रश्न विचारतोय आणि अंदाज वगैरे नाही पाहिजे मला. आता ई हा कार्यकर्ता हा मोठा आहे का सी पेक्षा? मी प्रश्न विचारलाय, तुम्ही सांगायचं बरोबर आहे का चुकीचा? बरोबर आहे. किती लोकांना वाटते बरोबर आहे? बरोबर आहे, पण चिन्ह उलट दिले मी. बरोबर आहे, नक्की बरोबर आहे. राईट आहे, कारण तर म्हणे, कारण
बरे कोणाकोणाचं विचारलं त्याने, ई आणि सीचं, ई आणि सीच ना, मग फक्त ई आणि सीवरच मी करणार फोकस. आता नेमका विषय असा आहे की आपल्याला मी शिकवलं सरळ, याने विचारले उलट, तर आपणही सरळच सॉल्व करायचं कधी पण का, प्रॅक्टिस होईपर्यंत. एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही ते लिहिणार पण नाही, असंच उडून टाकणार त्याला बघून ते. ठीक आहे, आता मी सरळ तुम्हाला मार्किंग करून देतोय. सी पासून ई पर्यंतच्या रस्त्यामध्ये मी ह्याच प्रश्नाचं स्पष्टीकरण कंसात देतोय, तुम्ही पण लिहू शकता माझ्यासोबत. कारण या प्रश्नात नेमका आधी सी येतोय, आधी ई येत नाहीये, कारण आपण लेफ्ट पासून राईट पर्यंत प्रश्न सॉल्व करतो कधी पण. सांगा आधी काय आलेलं आहे, सी, मग काय आलेला आहे, ई. जो विचारलाय ते मी, ई आणि सी त्याने दिलाय उलटा. ठीक आहे, सी आधी आहे, ई नंतर आहे. प्लीज वेट, तुम्ही इथं बघूच नका, तुम्हाला मी आजवड विनंती करतो. इथं बघायचं नाही, इथं काय येतंय त्याचा अर्थ हा आहे का ते बघायचं. ठीक आहे, तुम्ही मला सांगा सी आणि ईच्या मध्ये रस्त्यात एक चिन्ह देणार आहात इथं वर बघून. रेडी का, फुल फोकस. तुम्हाला लोकांवरती जादू केली, बंदिस्त करून ठेवलं मी, तुमचं सगळं लक्ष इथं पाहिजे. जादू बिदू काही नसते, चला लक्ष द्या. कळलं कळलं, ओके. सांगा सी पासून ते ई पर्यंतच्या रस्त्यात लेफ्ट टू राईट मध्ये इथं दोन कार्यकर्ते, एक कार्यकर्ता म्हणतो मी एमपीएससी करतो, एक म्हणतो मी यूपीएससी करतो. इज्जत कोणाला आहे, यूपीएससी वाला फुल इज्जत. करेक्ट आहे का? सांगा जर सी हा लहान ई पेक्षा तर राईट आहे. ओके डन, नेक्स्ट नंबर फोर. रेडी, सबको समझ रहे ना भाई लोग? यस, ओके, देख लेंगे अभी इसको, लास्ट वाला भैया, लास्ट लास्ट लास्ट. रेडी, ए हा लहान आहे एफ ला, निश्चित का निश्चित? का बर, पलटी मारली, पलटी मारली का? कसं काय बघाय दिसतंय, एकदम मस्त झालं, गुण्यागोविंदाने चाललं होतं सगळं एकदम व्यवस्थितपणे. पण झालं काय शेवटी, युपीएससी वाल्यानेच पलटी मारली. बघा दिसतंय हो का, एकदम व्यवस्थित युपीएससी युपीएससी फुल, एकदम त्यांची अशी इज्जत फुल वाढली होती अशी. ठीक आहे, पण त्यांनी मारली पलटी, इज्जत डाऊन आउट. क्लिअर आहे क्या? लिख दो, पलटी मारली, पलटी इथे लिहा, पलटी. झालं पाठ, संपला विषय. यातलं तीनही बरोबर पण चौथं चुकीचं. क्लिअर, पहिला प्रश्न एका मिनिटात एक एक उडवायचा. रेडी, टाइप वन प्रश्न पहिला. लवकर 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 लवकर, कमॉन. किती नंबर, किती नंबर? यस, बरोबर, कॉन्फिडन्स, कमॉन. एक नंबर, एक नंबर येते. ठीक आहे, चला बघू आपण कसं आलं तुमचं एक नंबर येतंय, तर कसं येतंय ते बघूया. चला रेडी, मी निष्कर्ष नंबर एक विचारतोय, सगळ्यांनी कॉपरेट करा, पुढचा प्रश्न करू नका. एका वेळेला एक एक क्वेश्चन आपण नीट करणार आहे. ठीक आहे, कारण काय होईल, इथं मी काहीतरी सांगताना एक दोन पॉईंट एक्स्ट्रा सांगत जाईल. सगळ्याचं लक्ष वर पाहिजे. ठीक आहे, प्लीज लक्ष द्या बेटा, उपर देखलो. सांगा नावं काय दिली तिथं, यू आणि क्यू. आपलं लक्ष यू आणि क्यू वर पाहिजे. ठीक आहे, यू आणि क्यू इथे दिसतोय का सगळ्यांना? तर आता मी यू आणि क्यू वरती फोकस करायला तुम्हाला लावतोय, त्याच्यामध्ये बाकीच्यांना घेऊ नका. यू आणि क्यू या दोघांच्या दरम्यानचे चिन्ह फक्त बघायचे, बरोबर आहे? पण नशीब असं आहे की या ठिकाणी हे उलट दिलं गेलेलं आहे. सांगा सिक्वेन्स नुसार लेफ्ट टू राईट जर बघितलं तर आधी कोण आहे इथं, इथं क्यू लिहा, आणि मग कोण आहे शेवटला, यू. सगळ्यांनी कारणा संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचं, कारण द्यायचं, इथं कारणासहित सांगायचं का बरोबर का चुकीचं. क्यू आणि यू असं लिहून घ्या प्लीज सगळेजण. माझा ऐका, ज्याला खूप सारा असा डाऊट आहे, गॅप आहे, क्लिअर करून देतो सगळे. ठीक आहे, तुम्ही राईट म्हणलाय, चांगलं वाटलं मला, पण आपलं कारण दिलेलं कधी बेटर. कधी एक महिन्यानंतर एमपीएससीच्या मेन्सला गेला तुम्ही कुठे, म्हणजे गडबगटकाच्या मेन्सला म्हटलं, तर तिथे गणित येतात, फिक्स येतात, कोडिंग डिकोडिंग सकट येतात अख्खी चक्की. ठीक आहे, तर सांगा क्यू आणि यूच्या मध्ये लक्ष द्या, आपल्याला हिथं बघायचं काय आहे ते नेमकं ते. रेडी का, बोला. क्यू यूच्या रस्त्यात हे कोण रे, सरळ सेवा यूपीएससी, सरळ सेवा यूपीएससी, इज्जत फुल इज्जत यूपीएससी. कोणतं चिन्ह येईल, लेस दॅन वाला ना, हे चिन्ह येईल ना, आहे तसं. मग याचं वाचन करा, बोला. क्यू हा लहान आहे यू पेक्षा, म्हणजेच यू हा मोठा आहे क्यू पेक्षा. ऍब्सोल्युटली करेक्ट, टेम्परमेंट परफेक्ट ठेवायची, बेसिक पक्क पाहिजे. आतापर्यंत जे आपण एक तास इन्व्हेस्ट केलाय तो वेस्ट नाही केलेला, फिट झालं सगळं डोक्यात आपल्या. नंबर दोन, क्यू आणि टीच्या मध्ये यायचंय. क्यू आणि टीच्या मध्ये सरळ सरळ त्यांनी प्रश्न विचारलाय, क्यू आणि टीच्या रस्त्यात आपला फोकस राहण्यासाठी मी बॉक्स टाकतोय, तुम्ही परीक्षेला बॉक्स करण्याची गरज नाही असलं काय. ठीक आहे, क्यू आणि टीच्या रस्त्यामध्ये रेडी का? मग मला सांगा, इथं मी क्यू लिहिलं, इथं टी लिहिलं, तुम्ही इथलं इक्वल नका बघू, काय येणार ते सांगा मला. क्यू आणि टीच्या रस्त्यात बोला हे कोण आहे, सरळ सेवा
यूपीएससी सरळ सेवा कोणतं चिन्ह यायला पाहिजे? यूपीएससी यायला पाहिजे की नाही? कोणतं यायला पाहिजे? लेस दॅन. मग हे काय म्हणतायत? इक्वल. ते योग्य म्हणतात का अयोग्य म्हणतात? आउट. समझे? आराम के साथ एकदम. चलो बहुत बढ़िया. नेक्स्ट तीसरा वाला एस एंड यू च्या रस्त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष पाहिजे वरती. आता एस पासून यू पर्यंत रस्त्यामध्ये बघायचं. एस पासून यू पर्यंत रेडी का सगळे? मी तर एस लिहितोय, इथं यू लिहितोय. याने काय दिलं मला घेणं देणं नाही. आपलं काय येतं ते मतलब आहे आपल्याशी. ठीक आहे, सांगा एस एन यू च्या रस्त्यामध्ये इथं सरळ सेवा आणि इथं यूपीएससी. जास्त मान सन्मान कोणाला? मग हे लेस दॅन वाला चिन्ह इथं छापा आणि याने दिलेलं बरोबर आहे का? मग अरे बरोबर आहे का? टिक करा. ठीक आहे, नंबर चार. नंबर चार, नंबर चार टी आणि पी. होल्ड होल्ड होल्ड, वेट अँड वॉच. टी आणि पी चा आपण बरोबर बॉक्स इथे आखून देतो मी तुम्हाला लोकांना. पण इथं नशीब असं की पी आधी आणि टी नंतर आहे. तिथे लिहून दाखवा सर, इथं पी आधी आणि टी नंतर आहे. प्रत्येक निष्कर्षाला आपण आज कारण देऊ, परीक्षेला तुम्हाला तोंडी येते. ठीक आहे, चला अध्यक्ष टी आणि पी चा सिक्वेन्स मी बघितला, मला इथं पी आधी दिसला आणि टी नंतर दिसला. बरोबर आहे की नाही? बरं, पी पासून टी पर्यंत रस्त्यात एक चिन्ह कुठलं तरी आलं पाहिजे, किंवा जर पलटी मारला तर काहीच येत नाही. पण सध्या पलटी मारलेलं चिन्ह इथं नाहीये. सांगा पी पासून टी पर्यंत मला सांगायचं कोणतं चिन्ह येऊ शकतं? बरे वाचा बरं काय दिलं. यूपीएससी सरळ सेवा, यूपीएससी सरळ सेवा. सांगा कोण येणार इथं? यूपीएससी वाला. ठीक आहे, याचा अर्थ वाचा बोला. पी हा लहान आहे टी पेक्षा, म्हणजेच टी हा मोठा आहे पी पेक्षा. ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर असेल एक, तीन आणि चार योग्य. काय कॉन्फिडन्स थोडासा वाढत चाललाय? गुड. नंबर दोन. चलो बेटा स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. आपण एकत्रच करू सगळे, म्हणजे थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होऊ द्या अजून. ठीक आहे, नंबर एक. नंबर एक, नंबर एक लवकर बोला. काय दिलं इथं? एम आणि आय दिलंय. ठीक आहे, एम इथे आय इथे, बरोबर का? मग एम आणि आय मध्ये मी याला पहिलं बॉक्स करून घेतो तुमचं लक्ष राहावं म्हणून, ना बाकी काही कारण नाहीये. रेडी? ओ अध्यक्ष वर बघा, इथं आय इथं आणि एम इथं. आधी काय रे? आधी आय आणि शेवटी काय? इथं आधी आय आहे शेवटी एम आहे. थांबा, गडबड नकोय मला, एक एक सांगा, मग आपण बघू शेवटचं उत्तर काय ते तुमचं ते. ठीक आहे, सांगा आय इथं आणि एम इथं या दोघांमध्ये कोणतं चिन्ह इथून वरतून येऊ शकतं ते सांगा. लवकर लवकर लवकर. यूपीएससी, यूपीएससी सरळ सेवा, यूपीएससी. मग यूपीएससी आलंय ना, एकदा आलं तरी पण यूपीएससी द्यायला पाहिजे तिथं. मग यूपीएससी वाला कुठलं पण एक चिन्ह सिलेक्ट करा आणि ते देऊन टाका. जर इथं पलटी मारली असती तर डायरेक्ट रॉंग मारून यायचं. रॉंग रॉंग रॉंग, हे रॉंग आहे, गलत आहे. क्लिअर का? चला बिंदास. आता सध्या काय बोलू सांगा? आता आता बोला ना आन्सर. हे बघा ना, यूपीएससी 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 येणार ना. ठीक आहे, वाचा 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 वाचा. आय हा मोठा आहे एम पेक्षा, म्हणजेच एम हा लहान आहे आय पेक्षा. बरोबर बोलता येते. ठीक आहे, नेक्स्ट. एच के एच के एच के एच के एच के एच के. रेडी बेटा? चलो बोल दो एच. अरे सरळ दिलंय त्याने, सरळ दिलं ना. एच इथं आणि के इथं, करेक्ट की नाही? मग सांगा एच आणि के च्या दरम्यान मध्ये इथं सरळ सेवा, यूपीएससी यूपीएससी, मान सन्मान यूपीएससी यूपीएससी, सेम आहे करे? एच हा मोठा आहे के पेक्षा, एच हा मोठा आहे के पेक्षा. बरोबर बोलताय, टिक करा. झालं का? ठीक आहे, आता एल आणि आय च्या दरम्यान फुल फोकस हा. चलो एल आणि आय च्या दरम्यान मध्ये मी जर बघायला गेलो तर आय आधी एल नंतर आहे. बरोबर बेटा? ठीक आहे, आय आधी आहे एल नंतर. इथे आय असं लिहाल प्लीज आणि इथे एल असं लिहाल. प्रत्येकाची कारण द्या, त्याचं खरं कोणतं चिन्ह आहे ते बघा. त्याला पलट पलट पलटी मारलं ते येते का बघायचं. ठीक आहे, सांगा आता आय आणि एलच्या दरम्यान तुम्हाला चिन्ह सांगणार आहेत. आय पासून एल पर्यंत, करेक्ट ना? बोला. यूपीएससी यूपीएससी सरळ सेवा, मान सन्मान कोणाला? यूपीएससी वाल्यांना. एकच मिनिट, इथं गडबडलाय कार्यक्रम यांचा. ठीक आहे, काय अर्थ सांगायचा? आय हा मोठा एल पेक्षा, तर काय पाहिजे? एल हा लहान पाहिजे. अरे यार गडबड, रॉंग. हे अशा चुका फक्त पकडायच्या यांच्या काय, तो ऑप्शन एलिमिनेट करू शकता. ठीक आहे, अरे हा या ना, बोलो खाली. हे समजा की नाही तुमको? बोलो चार नंबर अभी क्या करेंगे, बोलो. एम और जे के बीच में एम. काय झालं, टेन्शन नाही कोणाला? मी घाबरलो नाही. ठीक आहे, बोला एम आणि जे. हेच ना एम जे एम जे. अरे अजून प्रश्न संपला नाही ताई, थांबा. ठीक आहे, आन्सर देऊन टाकलं त्यांनी. चला ओके, एम आणि जे च्या मध्ये पहिल्यांदा कोणतं अक्षर आलंय आणि शेवटी काय आलंय? एम आलंय. पहिले सिक्वेन्स लिहून घ्या, जे इथे आणि एम इथे. सगळे रेडी आहेत? पाठीमागचे मित्रमंडळ एकदम सस्पेन्स मोड मध्ये, सगळे अलर्ट मोड मध्ये, जमतंय ना सगळ्यांना? चलो एक ओके डन.
जे आणि यमच्यामध्ये चिन्ह द्यायचं काय देऊ बोला पटापट, जे आणि यमच्यामध्ये एक चिन्ह द्यायचंय कोणतं देऊ, युपीएससी सरळ सेवा का युपीएससी, युपीएससी 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 याचा अर्थ सरळ आणि उलटा वाचा बोला, जे हा मोठा आहे एम पेक्षा, म्हणजेच एम हा लहान आहे जे पेक्षा, वाचन करताना आपण अडकलो नाही बरोबर वाचलं बरोबर आहे, इथं आपण या ठिकाणी अडकलो होतो वाचताना कसं बोला बरं पटापटा, आय हा मोठा आहे एल पेक्षा तर एल हा लहान, अरे नाही अडकलो ना पण इथं ते उलट दिलं होतं म्हणून रॉंग होत ते, ठीक आहे क्या बात आहे, आन्सर पुढचा प्रश्न, थांबा 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 एक मिनटं करणार ना बरं एक मिनटं, ते आता एमपीएससी पण दिसेल तुम्हाला आतमध्ये टाईप टू मध्ये एमपीएससी मिक्स केलंय मी करणार ना बरं, एकदा मला सांगा ते युपीएससी एमपीएससी हा काय विषय रे, युपीएससी वाले सिंगल सिंगल मित्रमंडळ, एमपीएससी वाले डबल मित्रमंडळ, सरळ सेवा सरळ मार्गी, ठीक आहे अजून एक त्यांची फॅमिली दुसरी बोला, युपीएससी वाले असे वाले क्लिअर ना, दुसरं एमपीएससी वाले डबल वाले आणि सरळ सेवा वाले, ठीक आहे हे अशा प्रकारे मान सन्मान यांना पहिला मान आहे, यांना दुसरा आहे, यांना काय तिसरा आहे, पहिल्यापासून लेक्चर बघितलं तर क्लिअर होऊन जाईल सगळं काय ते, चला सुरू करूया टाईप नंबर टू प्रश्न क्रमांक पहिला, क्या बोलते पब्लिक, तीन बोलते, अरे श्युअर युट्यूब मित्रमंडळ सगळे तीन बोलतायत का रे, बघ तुशू तीन, चलो रेडी यहाँ पे देखो, ठीक है यहाँ पे देख लो ऊपर प्लीज बेटा ऊपर देखो, पुढचं क्वेश्चन करू नका हा क्लिअर केल्याशिवाय, जे शिकवतोय तिथे मी दोन चार गोष्टी एक्स्ट्रा सांगतोय तुम्हाला कळतात त्या गोष्टी सगळ्या, त्या ऐकून घ्यायच्या पूर्ण, ठीक आहे कारण एखाद्या अवघड प्रश्न तुम्ही गुतून बसाल आतमध्ये फुकटचं, ठीक आहे इथं दिलंय क्यू आणि टी, रेडी का क्यू आणि टी हेच ना, ठीक आहे प्लीज ध्यान देना बेटा यहाँ पे, क्यू और टी के बीच में इसके रस्ते में पहले क्यू आता है क्या पहले टी आता है, लेफ्ट टू राइट बोला ना, पहला क्यू येतो इथं क्यू लिहा इथं टी लिहा, लिहिलं का ठीक आहे, नंतर नंतर लिहू नका आज लिहायचंय प्रॅक्टिस चालली, नंतर लिहायचं नाही तुम्हाला कळतंय ते, ठीक आहे क्यू आणि टीच्या रस्त्यामध्ये एवढी सगळी चिन्ह आलेली आहेत त्यांची नावं काहीतरी सांगा रे, सरळ सेवा युपीएससी एमपीएससी मान सन्मान इज्जत, लिख दो राईट आहे सेम आहे, क्यू हा लहान आहे टीला, क्यू हा लहान आहे टीला राईट, इतनी इजी यार कुछ भी नहीं इसके अंदर, ठीक है नेक्स्ट नंबर टू, नंबर टू चलो बच्चे लोग जल्दी, पी आणि आर च्या रस्त्यामध्ये रेडी का सगळे, पी आणि आर च्या रस्त्यात इथंच ना यांच्यामध्ये आधी पी आहे का आधी आर आहे, पी आणि नंतर आर आहे, ठीक आहे चला ओके ऑल सेट सब लोग रेडी ऊपर देख लो, ओ बच्चे लोग ऊपर देखो रेडी क्या सांगा, हे काय रे एमपीएससी, हे काय युपीएससी वाला नसेल तर जास्त मान सन्मान एमपीएससी वाल्यांचं होतो सत्कार समारंभ, ठीक आहे मग सांगा कोणाला मान सन्मान आहे, एमपीएससी वाल्यांना, एमपीएससी वाला लिहून टाका राईट आहे सेम आहे ओके डन, कुठे डोकं लावत बसता, इझिएस्ट आहे शिका दुंगा, चलो हो गया समजा की नाही, आन्सर पर्याय नंबर तीन क्लिअर, पुढचं पण काढलं आन्सर, पुढचं काढलं ओके व्हेरी गुड क्या बात आहे, चहा मला सारखं चहाच ऐकू येतं आता माहिती आजकाल काय म्हणता चहा, अच्छा चार हे सगळे योग्य आहेत ते बघूया मग तुम्ही सगळे योग्य आहात का, ठीक आहे स्पीड वाढला का आधीपेक्षा आता ओके गुड, सांगा इथं पहिले नावं काय दिली ती, ओ शेट सी ए सी ए सी ए वाले इथं आधी ए नंतर सी ए ना, फुल फोकस जे विचारलंय मी तेवढं प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेन करत चाललोय आणि तुम्हाला ते खूप फास्ट येते आधी, आता माझ्या आधी येते तुम्हाला शिकवलं मीच पण असं असतं, ठीक आहे चला रेडी का सगळे, चला ओके ए सी आणि याचा तुम्हाला संबंध विचारलाय आणि तर क्रम दिला काय सांगा ए आणि सी, तर आधी ए का आधी सी, अहो बोला लवकर ए आणि मग काय सांगा सी, बरं मला सांगा ह्या दोघांच्या मध्ये जे चिन्ह दिसतायत का सगळ्यांना, यामध्ये हे कोणतं चिन्ह आहे सरसेवा वाल्यांचं, हे कोणतं आहे एमपीएससी वाल्यांचं, मान सन्मान जास्त कोणाला एमपीएससी वाल्यांना, ठीक आहे एमपीएससी वाल्यांना प्लीज ऐका आता अर्थ नीट सांगायचा मला आता वाचाय वाचन करायचं, ए हा मोठा किंवा समान आहे सी ला, तर सी हा लहान किंवा समान ए ला, हे खरं आहे का, खरं आहे टिक कर खरं आहे खरं आहे खरे 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 चला ठीक आहे नेक्स्ट एफडी फिक्स डिपॉझिट हो गया ना दिमाग में फाइनल अभी चलो एफडी
चला एफ डी वाले मला सांगा, इथे एफ डी एफ डी आहे का डी एफ आहे ते क्रम सांगा. डी इथं एफ इथं असंच आहे ना. बरं, माझं म्हणणं असं आहे का की इथून या तिघांची इथं काय गरज आहे का मध्ये? मग जेवढं जिथपासून जिथपर्यंत विचारलं तेवढंच बघायचं पेपर मध्ये. ठीक आहे, ओके, चलो सांगा आधी एफ का आधी डी. अरे बोला ना दादा, आधी डी आहे, इथं डी लिहा आणि मग काय सांगा एफ आहे. दिलेला क्रम आहे तसा मी लिहितोय, त्याने उलट विचारू दे ना आपल्याला. बरं सांगा डी एफ च्या मध्ये, दादा वर बघा सगळे, डी एन एफ च्या मध्ये हे कोण रे? एमपीएससी. हे कोण जास्त मानसन्मान? एमपीएससी वाल्यांचा उचला, एमपीएससी वाले लिहा इथे एमपीएससी. आणि सांगायचं मिनिंग बरोबर आहे का, अध्यक्ष महाराज हे खरं आहे का? व्हेरी गुड. सांगा वाचा काय दिले? डी हा मोठा किंवा समान आहे एफ ला, तर एफ हा लहान किंवा समान आहे डी ला. बहुत बढिया, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. नंबर तीन, नंबर तीन सगळे रेडी? चला सी एन एफ, सी एन एफ चा क्रम सरळ आहे. बरं झालं, सरळ आहे ना. सांगा सरळ मार्गी लोक सगळे, सी एन एफ च्या मध्ये बोलिये 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 पटापट. सी एफ युपीएससी एमपीएससी सरळ सेवा मान सन्मान कोणाला? युपीएससी वाल्यांना. राईट आहे, सेम आहे, सेम आहे. ठीक आहे, नंबर चार एफ आणि ए. चला अध्यक्ष एफ आणि ए मध्ये सिक्वेन्स मध्ये ए आधी एन एफ नंतर आहे, करेक्ट ना? मग सांगा ए आधी एन एफ नंतर, ते इथे लिहून टाका ए आणि इथे लिहून टाका एफ. मग सांगा चिन्ह 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 बोलावं लागेल लवकर. ए लवकर लवकर बोला. नाही ना, चिन्ह वाचा ना, टाइमपास बोला ना. सरळ सेवा एमपीएससी यूपीएससी एमपीएससी सरळ सेवा. 10 वेळा एमपीएससी वाला येऊ दे ना, तर 10 वेळा सरळ सेवा येऊ दे. एकटा युपीएससी त्याला जिद्द देतात लोक सगळे. युपीएससी वाल्यांना फुल इज्जत असते, आहे का नाही? मग हे चिन्ह छापा तिकडे, छापा इथे चिन्ह. झालं का? मग सांगा आता ए हा मोठा एफ पेक्षा, तर आता मजाक वाटायला लागला सगळं, करेक्ट ना? झालं, सगळं करेक्ट आहे, सगळे करेक्ट आहेत. ठीक आहे, काय पाहिजे? हा पाठी, मग काय पाहिजे? चहा? एसी बंद करायची ती. ठीक आहे, चला ए तुम्हाला लय भाई एकदम यश आराम आहे. सगळं मस्त एसी वगैरे सगळं झेरॉक्स दिली सोडवायला. ते बिचारे ऑनलाईन वाले इकड तिकडे कोणाचा हॉटस्पॉट घेऊन बसले असतील. हाय खरंय का नाही? ठीक आहे, तुम्ही इथं आहात तर तुम्हाला लोकांना थोडीशी किंमत पाहिजे. थांबा जरा, शांत एकदम डोकं. ठीक आहे, झालंय कळलं इथपर्यंत? आता पुढचा प्रकार, टाईप नंबर तीन. टाईप नंबर तीन मध्ये आता आपले चिन्ह मारणार पलटी. बरं, पहिलं सांगून टाका चिन्ह पलटी मारल्यावर काय विषय? निश्चित सांगता येत नाही, अनिश्चित. चला प्रश्न पहिला. चला ओ शेट, रेडी? प्लीज वरती 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 बसेल. मी विचारेल तेवढं सांगायचं, बाकीचे कुठाने करायचे नाही. रेडी आहेत का? वरती बघा सगळे. मला हे बघायचंच नाही, मला ते चारचं काय तो कार्यक्रम क्लिअर करून द्यायचा, संदर्भाचं स्पष्टीकरण द्यायचं, कारणासकट सांगायचं का बरोबर का चुकीचं. ठीक आहे, ओ आणि टी च्या रस्त्यामध्ये मी इथं बघितलं ओ आणि इथं टी आहे. ठीक आहे, इथं काही लिहिण्याच्या आधी, इथं काही लिहिण्याच्या आधी मला एक गोष्ट कळाली. काय? आयुष्य पलटी मारली. मग पलटी मारलं ब्लॉक, मग ब्लॉक ब्लॉक संपला विषय, विषय क्लोज. हसलं मग कसा हसलं? आयुष्य खतरनाक, मनापासून हसला विचार एकदम. लिहा इथं पलटी मारली का नाही? मग पलटी मारली तर डायरेक्ट ब्लॉक ना. मग अकाउंट ब्लॉक झालं तर तुमचा तिथे काही संबंध लागत नाही. इथे लिहा पलटी कारण. चलो डन फिनिश्ड. म्हणजे हे आलं पाहिजे पेपर, आले भारी होईल ना, एकदम सोपं 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 पटपट पटपट पटपट. वेट, एस आर वाले रेडी का सगळे? एस आणि आर. ए नाही 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 नाही, पलटी नाही मारली, पलटी नाही मारली. थांबा 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 थांबा. सांगा एस आणि आर, एस इथं आर इथं, पलटी नाही मारली? पलटी याला म्हणतात हे, अशी चिन्ह बदलली की पलटी मारली समजायचं. ठीक आहे बरं, आधी आर काय? एस आधी आर आहे मग एस आहे. आर एस वाले कार्यकर्ते रोहित शर्माचे फॅन असं विचारलं मी. तुम्ही आर एस म्हटलं तर तुमच्या मनात काहीतरी रॉयल स्टॅग वगैरे आला असेल, पण ते आपल्या मनात जे रोज येतं तेच येणार, आहे ना? ठीक आहे सांगा आर एस वाले. ठीक आहे बोला, रोहित शर्मा वाले फॅन बोला पटापट. आर एस वाले फॅन, आर आधी एस नंतर आहे. सांगा यांच्यामध्ये हे काय रे? युपीएससी सरळ सेवा युपीएससी. फुल इज्जत कोणाला? युपीएससी वाल्यांना. याचं मिनिंग बरोबर आहे का? बोला काय बरं सांगा. आर हा मोठा आहे एस पेक्षा, तर एस हा लहान आहे आर पेक्षा. करेक्ट आहे. ठीक आहे नंबर थ्री, नंबर थ्री टी ए पलटी. टी ए ती येईल की नाही?
नाही नाही का नाही, पलटी मारली जा घरी. बरोबर ना, चला लिहा इथं पलटी, ब्लॉक ना लिहा इथं पलटी, लिहा पलटी असं कारण द्या पलटी मारली म्हणून. तुम्हाला काय केलं ते लिहा तिथं, ब्लॉक केलं का पलटी मारली का ब्लॉक केलं लिहा ना. ठीक आहे नंबर चार रेडी. चलो ओके सांगा एस एन ईओ, एक मिनिट, एस एन ईओ मध्ये पलटी नाहीये पण मीनिंग वेगळं, पण मीनिंग वेगळं आहे. ठीक आहे म्हणजे आता या ठिकाणी आपण एस एन ईओचा अर्थ काढायला गेलो तर एस एन ईओच्या रस्त्यात बघून घ्या आपण सगळ्यांनी, एवढंच ना रे. बरं विषय असा आहे की आधी ओ का आधी एस, इथले आधी ओ आणि त्याच्यानंतर एस, ओ एस. ओके ओ आणि एसच्या मध्ये मला अप्रोप्रिएट चिन्ह पाहिजे. कोणतं? यस, सरळ सेवा का यूपीएससी? यूपीएससी सांगा, यूपीएससी काय मोर द्याल लिहून टाका इथं. मग आता मला दिसतं की अरे ओ हा मोठा एस पेक्षा, तर एस हा समान होईल का कधी त्याला? नाही, हे रॉंग बोलतात, हे गलत बोल रे लोक. ठीक आहे चला आन्सर काय देत आहे, हा फक्त दोन, फक्त दोन हे वाला भारी एकदम फिट. नेक्स्ट क्या बोलते, चाय 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 चाय, चार वाले कोण आहे, चार वाले चार वाले चार वाले, लवकर लवकर लवकर, गुड. ठीक आहे ऑनलाईन वाले काय म्हणतात, चार. ठीक आहे चलो रेडी, ऊपर देख लो, यहाँ पे देखो ऊपर ऊपर ऊपर, अभी टाइम पास नहीं चाहिए अपने को. ये जो पहला वाला दिया ना पे, ए और डी दिख रहा है क्या, किधर है वो, देखे क्या वो, ये मिला क्या तुमको? हाँ इसका इसका क्या गड़बड़ है रे, ये वाला सगळं गुण्यागोविंदाने चाललं होतं, इथं अचानक काय झालं, पलटी मारली दिसले का, पलटी पलटी मारली, जावा घरी, लिहा इथं पलटी. ब्लॉक वाल्याने इथं ब्लॉक असं लिहून टाका. ठीक आहे झालं ओके. नंबर दोन, नंबर दोन रेडी सगळे जण, बी आणि ई ऑल सेट. ठीक आहे बी पासून ई पर्यंत विषय तोच आहे, सांगा काय विषय, सांगा पलटी. इथं पलटी मारली ना, म्हणजे इथं विषय संपला, पुढे जाण्यात काय अर्थ नाहीये. ठीक आहे लिहा पलटी, मॅटर क्लोज, दोन्ही चुकीचे आहेत, दोन्ही नाहीये. ठीक आहे नेक्स्ट, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रश्न क्रमांक पहिला सादर करत आहेत सचिन ढवळे सर. टाटा टाटा, जल्दी आन्सर बोलू, आन्सर बोलू. हा तीन शपथ, मागच्या दीड तासापूर्वी तुम्हाला या चॅप्टरचा ना स्पेलिंग येत नव्हती, शपथ. खरे का नाही, अनइक्वॅलिटी का इनइक्वॅलिटी कळत नव्हतं आणि आता आन्सर यायला लागलेत, इम्प्रूव्हमेंट आहे बॉस. ठीक आहे तू उपतलाटी, उपतलाटी हा उपतलाटी, तू 50 पैकी सोडू नये पेपर फक्त. चला रेडी सगळे, ठीक आहे फिक्स ना, होणार ना, अभ्यास करणार ना सगळे, गुड. आन्सर काय देताय सांगा, तीन. असं किती लोकांना वाटतं तीन पाहिजे, तीन पाहिजे, पास आहे तुम्ही, पास आहे पास आहे पास आहे, काय विषय नाही, बोला कारण द्या, कारण द्या. डीजी कम ऑन डीजी वाले, ए शेंबड्या पलटे काही तर. अरे म्हणजे हे सांगतोय मी, पलट शेंबडी पलटी कुठं मारली का तिथं, तिथं पलटी मारली का, काय यार इथं परिस्थिती काय, इथं चाललंय काय. ठीक आहे इकडे बघा, अरे दादा पलटी मारली असेल तर बोला ना, पलटी मारली का, उगा कशाला बदनाम करता त्यांना तिथं. ठीक आहे चला इकडे बघा सगळ्यांनी, डीजी वाले, ओ शेट, लक्ष द्या, डी आणि जी च्या रस्त्यात बघायचं आपल्याला. ठीक आहे डी आणि जी च्या रस्त्यामध्ये जर आपण नीटपणे व्यवस्थितपणे बघितलं, मी जर कारण द्यायला गेलो डी आणि जी च्या रस्त्यात काय विषय झालेला इथं, तर इथं युपीएससी वाला चिन्ह आहे का नाही सांगा, युपीएससी एमपीएससी यूपीएससी चिन्ह आलं पाहिजे युपीएससी वाल्यांचं, पण हेच आलं पाहिजे जे दिसतंय. ठीक आहे पण त्याने काय केलंय, त्याने काय केलंय, उलट चिन्ह वापरलंय ते. आता याचा अर्थ वाचा अडकते का नाही बघू आपण, डी मोठा आहे जी पेक्षा, हा काय म्हणतोय लहान, आउट आहे, रॉंग येते, गलत आहे. ठीक आहे सेकंड नंबर, अच्छा तुम्ही इकडची पलटी म्हटला होतात, बाई काय खरं नाही रे. ठीक आहे चला जी आणि ई च्या दरम्यान रेडी का सगळे,
जी आणि ई च्या दरम्यान. अरे पण इथं गडबड अशी की आधी जी नंतर आहे, सगळं शिकवलं आपण, सब हो गया अपना, ठीक है, ई से लेकर जी तक, ठीक है, यहाँ से यहाँ पे ई लिख दो, यहाँ पे जी लिख दो. बोलो इसका खर खर मीनिंग क्या है, खर 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 बोलो सांगा. ई पासून जी पर्यंत हे काय आहे, एमपीएससी हे काय आहे, जास्त इज्जत कोणाला, यूपीएससी वाल्यांचं चिन्ह येऊ द्या इथं, जे दिसतंय तसं आहे तसं कॉपी पेस्ट. म्हणून मी ते उलट मांडत नाहीये, उलट होईल नाही तर ते सरळ पहिलं गणित लिहून घेते, त्याचा अर्थ काढतोय, मग उलट वाचायला सांगतोय तुम्हाला मी. चला वाचताय का, वाचा बोला. ई हा मोठा आहे जी पेक्षा, म्हणजेच जी हा लहान आहे. बरोबर बोलतायत ते, बरोबर बोलते, बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त निष्कर्ष दोन हा तर्कसंगत आहे, क्लिअर आहे, नो डाऊट. सगळं बेस पक्का, ऍडव्हान्स पक्क होत चाललंय. आता मी तुम्हाला लोकांना माणसं जोडायला शिकवतो, काय माणसं जोडायला, कारण पुढचे काही प्रकार असे आहेत जे मी असे डेंजर घेतलेत सगळे, त्यामध्ये सगळे माणसाशी तोडले तोडले त्याने, तोडून तोडून माणसं दिलेत. माणसं जोडावी लागतात, त्यांच्यामध्ये काय परस्पर संबंध ते बघावं लागतं. चला माणसं जोडूया, रेडी. एक रफ पेज मध्ये बघितलं तरी चालेल, किंवा तुम्ही मला ना तोंडी सांगा माणसं जोडायची कशी आहे, तू करणार ना? हाँ, ज्याला जायचं त्याने जा फटाफट, ज्याला थांबायचं त्याने थांबा. अरे जिसका भी कोई लेक्चर वगैरह अर्जेंट में हो जा सकते, मेरे रुकाय नहीं किसी को. बाकी सगळे आहात, सस्पेन्स मध्ये राहा. थोडंच राहिले, किती क्वेश्चन राहिलेत, 5 क्वेश्चन राहिलेत, 5 क्वेश्चन, पुढचे 10-15 मिनिटं थांबावं लागेल. माणसं जोडता आल्याशिवाय पुढचे प्रश्न एकही येणार नाहीये, ठीक आहे. चला बाकी युट्यूब वाले आहेत आपल्या सोबत, बरं आता फक्त मला मधून डिस्टर्ब करू नका, एकदा गेला तर परत कुणीही जाऊ नका, एकदा गेलेले जाऊ द्या, ठीक आहे. फटाफट लवकर लवकर लवकर, ए चला लवकर, बीच में डिस्टर्बन्स. यूट्यूब वाले आहेत ना? ओके, लेक्चर जा, लवकर लवकर लवकर, ज्यांचं ज्यांचं लेक्चर आहे पुढचं 6 त्यांनी जा लवकर. पण म्हणू नका तुम्ही आम्हाला एवढा वेळ थांबून ठेवलं वगैरे, काय माझ्यासाठी नाही थांबवलेलं, तुमचाच पेपर आहे उद्या तलाठीवरतीचा, ठीक आहे. आणि नशीब एवढं भारी की काल गेला पावता, आज सरकारला प्रश्न आला त्याच्यावरती, ठीक आहे, असू द्या, आता आज घेतोय, तलाठीला येतील प्रश्न. झालं लवकर लवकर, मला मला डिस्टर्ब होतं, लवकर लवकर लवकर, मेरे को लेक्चर लेने का इधर. जिनका लेक्चर आहे जाओ, आणि जाऊन युट्यूबवर बघत बसा तिकडे लेक्चरला बसून, आणि तिथे बसले त्या सगळ्यांना सांगा बघा रे, लवकर लवकर बघा, शेवटचे मेन मेन क्वेश्चन राहिलेत, ठीक आहे, फुल पब्लिसिटी. ताई ताई कॅमेराच्या खाली, इन कॅमेरा येते तिकडून, तिला जाऊ द्या त्या साईडने, नाही इथून इन कॅमेरा येशील, ऑन रेकॉर्ड चाललंय, तिकडून येशील. सगळी जाणं बाहेर, ते काय जळतात पोरी रे एकमेकींवरती. पोरगा असं म्हणलं असं, ये बाबा ये, उड उड, चल उडत उडत तू, आहे ना, खरंय ना, हम लडके है ना. बर, काही कामाचं नाही, अभ्यास करा, दुसरं डायलॉग मारता नुसते, ठीक आहे, ठीक आहे. चला रेडी मग, ठीक आहे, आता डोअर बंद करून घ्या एक्झाम तिथून. युट्यूब आले ऑल सेट, ओके, तुम्ही ऑल सेट, फुल सस्पेन्स. आता कोणाचं लेक्चर विक्चर आहे ना कुठलं, सगळे आहेत ना, ठीक आहे, फुल ध्यान देणे का, तुम्हाला माणसं जोडायला शिकवतो आता, ठीक आहे. तसं खरं खरं खूप अवघड गोष्ट आहे ती, पण आपण तरी जेवढी जोडता येईल तेवढी जोडू ना आपण. मग ते माणसं एखादं एखादं असं वाटलं नाही, हे माणसं डेंजर आहे धोकेबाज, तर माणसांवर विश्वास उडतो लोकांचा, बरोबर ना, का ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आमच्या तर असे आहेत काही ते गारव्यात वनवायत, ठीक आहे, पण असो आम्ही काय कमी आहेत का मग, ठीक आहे, दोस्ती दोस्ती निभवत आली पाहिजे माणसाला, आहे ना, दोस्तीत कुस्ती नाही खेळायची कधी आयुष्यात, ठीक आहे. चला बघू आपण काय ते, चलो रेडी सगळे. नंबर वन, माणसं जोडायला तुम्हाला शिकवतो, माणसं जोडताना फक्त काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. ए हा लहान आहे बी पेक्षा, बी हा समान आहे सी ला, असं एका ठिकाणी दिलं गेलं, ठीक आहे, असं तुम्हाला असं काहीतरी असतं बघा, सेमी कॉलन वगैरे टाकून देतात, तोडून तोडून देतात वाक्य सगळी, आणि असंच येणार तुम्हाला पेपरला, हेच येणार, नावं अक्षरं चेंज असतात आतमध्ये, ठीक आहे. तर इथे या ठिकाणी शेजारी तुम्हाला लोकांना सांगितलं गेलं की सी एन सी हा लहान आहे डी पेक्षा, आणि तुम्हाला मी सांगतो की हे जोडून दाखवायचं नंबर एक, तर तुम्ही कसं जोडणार ते सांगा मला, मला सिक्वेन्स सांगा. ह्या दोघांमधला कॉमन दुवा कोण आहे, दुवा सी आहे, ठीक आहे. तर जर मी असं म्हटलं ए हा लहान आहे बी पेक्षा आणि बी हा समान आहे सी ला, तर सी ला सी कनेक्ट होऊ शकतो की नाही, जर सी ला सी कनेक्ट होतोय तर सी डबल नसतो लिहायचा,
सिंगल लयचा होता सी त्यातमध्ये, आणि जर मला माहिती आहे की जर सी हा लहान आहे डी पेक्षा, याच्या पुढचा माणूस मी डायरेक्ट जोडून तुम्हाला लोकांना देऊ शकतो की सर सी आहे ना सी हा लहान आहे डी पेक्षा. थोडाफार तेवढा आपण कलर बदलू वाटलं तर, जर एखाद्याला जर जड जात असेल पुढचे काही क्वेश्चन्स तर त्यांनी मला फॉलो करा, माझ्यासोबत हे बेसिक लिहिलं तरी काही अडचण नाही आहे, चांगलं आहे तुमच्या सगळ्यांसाठीच ते. माणसं जोडायला शिकवतो मी तुम्हाला, ठीक आहे. आता बघा इथं दोन्हीकडे मला कळालं की सर सी आणि सी ह्या दोन्हीकडे कॉमन दिसायला, इथं सी इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग मी काय केलं माहितीये का, सी पर्यंत वाक्य लिहून घेतलं आणि सीच्या पुढे असा कोणता माणूस जोडता येतो, इथं ढवळे मास्तर, ठीक आहे. बघा इथं सी हा लहान आहे कोणापेक्षा डी पेक्षा, तर सी हा लहान आहे कोणापेक्षा, असं माणसं जोडता आली पाहिजे आपल्याला, ठीक आहे. आता थोडस हेच उलट देतोय, बघा तुम्ही कसं जोडताय, ते खूप महत्वाचा पॉइंट विचारतो मी आता, ठीक आहे. ए हा लहान आहे बी पेक्षा आणि बी हा समान आहे सी ला, परंतु मी साईडला इथं सी लगेच सलग न देता मी असं दिलं या ठिकाणी, इथं डी आहे ना डी हा असं दिला की डी हा लहान आहे सी पेक्षा, आणि आपल्याला हे जोडायला मी सांगितलं, तुम्ही कसं जोडणार आहेत माणसं? मला हे जोडायचंय. बरं एक सांगा, एक दोघातला दुवा कोण आहे? यू सिरीज गाय, यू सिरीज गाय, नंबर वन गाय छाप गाय, ठीक आहे. सी 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 दोन्हीकडे सेम आहे. बरं आता बघा मी जोडतोय कसं, त्या ए लिहिलं, ए हा लहान आहे बी पेक्षा लिहिलं, बी हा समान आहे सी ला लिहिलं, पण याच्या पुढे मी बघितलं की अरे इथं सीचं नाव नाही इथं डीचं नाव आलंय, तर मला एक काम करता येतं ना, हे जे दिसतंय ना आपाती चपाती, अरे बरोबर ना, आपडी तापडी गुळाची पापडी, हे रिव्हर्स करता येतं ना आपल्याला, सांगा रिव्हर्स काय म्हणता, असं म्हणता खरं की काय, ठीक आहे. बोला याला रिव्हर्स करता, बोला रिव्हर्स करा, बोला सी हा मोठा आहे डी पेक्षा, असं स्पेसिफिकली वेगळं न लिहिता जर ते डायरेक्ट जोडलं तर अजून एक स्टेप वाचेल, कुछ समजे, ठीक आहे. सो ये जो है ना, बोला आपडी तापडी गुळाची पापडी, सर डी हा लहान आहे सी पेक्षा, तर सो क्या मैं इसको ऐसे लिख सकता हूँ, तो लिख दो, लिख दो. जर माणसं जोडणं इतकं सोपं असेल तर गणित करू का मग, घ्यायचं गणित पुढे, या पुढचा क्वेश्चन लिहून घ्या पटापट, झाला असेल तर सांगा, झालं चलो अगला क्वेश्चन करेंगे, पण घाबर नाही कन्या, थोडा टफ लगे काय सर, अरे कसलं आलंय ते डेंजर दिसतंय, काही नाही त्याच्यामध्ये, माणसं जोडता आली पाहिजे फक्त, ठीक आहे. बाई एक मिनिट, एकच मिनिट, तुम्ही प्लीज वर बघा, एकदम असं फुल टेन्शन मध्ये आले सगळे चेहरे, अरे यार सर तुम्ही म्हणला होता इथं डी ला इथं डी कुठे का बघा वगैरे, असं पलटी पलटी तर वेगळं दिसतोय, मला फक्त एक सांगा कॉमन माणूस कोण आहे, त्याला अंडरलाईन करा सगळ्यांनी पटापट झेरॉक्स मध्ये, आपल्या दोन्हीकडं कॉमन माणूस आहे इथं सी आणि इथं पण सी, आपलं लक्ष आहे इथं एक विधान दिलं गेलेलं आहे, इथं दुसरं विधान दिलं गेलेलं आहे, व्यवस्थितपणे बघा सी आणि सी हा दोन्हीकडे कॉमन आहे कॉमन, ठीक आहे गुड. हे पहिलं बघा, आपण असं तुम्ही इंग्लिश मराठीमध्ये वाचता होते मुख्य वाक्य गौण वाक्य मेन क्लॉज सबॉर्डिनेट क्लॉज, ठीक आहे. गणितात आपण त्याला इंट्रोड्यूस करू थोड्या वेळासाठी टेम्पररी, तिथलं वेगळे इथं वेगळ्या, फक्त टाइमपास करतोय मी, इथं हे मेन वाक्य आणि हे गौण वाक्य, ठीक आहे. याला आपण काय करतोय जोडतोय कसं बघा, तुम्हाला माणसं जोडायला शिकवतो, ठीक आहे. तुम्ही असं काहीतरी विज्ञानामध्ये असं काही पाहिलं असेल माहितीये का, असे बॉन्डिंग तयार करतात तुम्ही, बॉन्ड जेम्स बॉन्ड है ना, पता है ना ये क्या है रे, मिथेन है ना, ठीक आहे. ते मिथेन इथे इथेन इथेच सांगतो, थांबा तुम्ही बघा फक्त आता काय ते, इथे सुद्धा मी मिथेन सारखंच करणार आहे सेम, करेक्ट ना, याचा कार्यक्रम करतोय बघा. आता हे मेन काय सांगा, मेन काय सांगा, ते ए हा समान आहे बी ला, बी हा लहान आहे कोणापेक्षा सी पेक्षा, आणि सी हा मोठा आहे कोणापेक्षा, बरं त्याच्यावरती मला हे दुसरं वाक्य ओव्हरलॅप करायचंय. ओव्हरलॅप मी कसं करतोय, कसं जोडतोय, माणसं जोडतोय कसे, खूप महत्वाचं आहे. माणसं जोडताना काही खेकड्यासारखे पण असतात, हा खेकड्यासारखा माणूस आहे, ठीक आहे. ह्या दोन्हीकडे जर मी बघितलं तर मला सी आणि सी दोन्हीकडे कॉमन दिसायला, बरोबर आहे की नाही, मग हा खेकडा बघा सी मला दोन्हीकडे कॉमन दिसतोय, तर याच्या लेफ्टला पण जागा नाही राईटला पण जागा नाही, तर खेकडा प्रवृत्तीची माणसं एक वर आणि ते खाली असे दोन जोडेल मी, तर जोडायचं कसं ते बघा, ठीक आहे. एकदम आरामात, काय टेन्शन घ्यायचं नाही, कसं जोडणार माहितीये का, हा जो सी आहे ना सी हा ई पेक्षा काय रे, बरं ई हा मोठा आहे सी पेक्षा, बरोबर,
बस मी लिहितोय ते बरोबर आहे का, फक्त व्यवस्थित फोकस करा, मी याला जोडतोय कसं एकदम काळजीपूर्वक बघा, इसको मैं ऐसे जोड सकतो नाही तो ऐसे भी जोड सकतो. तुम्ही लहानपणी ते बिल्डिंग ब्लॉकचे काहीतरी गेम खेळत असाल अशा प्रकारचं, ते असं असं खाली खाली यायचं, तुम्ही त्याला फिरवायचा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आणि त्या रिकाम्या जागी बसवायचा. गेम गेम देख लो, अभी इसका गेम कैसे करेंगे, यहाँ पे देख लो खाली, ठीक है. ए यहाँ पे देखो बेटा, इसको मैं घुमा रहा हूँ ऐसे, ठीक है, इसको ऐसा अगर घुमाऊंगा तो ये ऊपर जाएगा ना रे, और ये जो चिन्ह है ना ये ऐसा होगा, ये बराबर है क्या? आणि खाली हा इथं लेस दॅन, लेस दॅन कोण आहे वो जोडा, ल्या ते होतं मिथेन, हे इथेन, ल्या इथं, इथेच ल्या, इथेच. ज्याला असं वाटेल कन्फ्युजन त्याने पान फिरवायचं, ते पेज फिरवायचं असं, त्यांना लगेच कळून जाईल मी काय सांगितलं ते, ठीक आहे. बस जोडलं का माणसांना, गुड वन. आता कोणाचंही लक्ष इथं नाही पाहिजे, आपण ऑलरेडी जोडलंय ना त्यांना, आता पूर्ण फोकस इथं, हे असं मी करू शकतो आपला विषय, आपण काही करू शकतो इथं काही, म्हणजे बरोबर असेल तेच, ठीक आहे. बरं आता मला एक सांगा, निष्कर्ष एक कोणाच्या कोणाच्या मधला विचारलाय, बोला लवकर, कोणाच्या? ई आणि एच्या, ई आणि एच्या मधला विचारलाय. ई इथं आहे, ए इथं आहे, फुल फोकस, रेडी का? नक्की ना? पूरा ध्यान दो, ऊपर 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 ऊपर, पूरा ध्यान चाहिए ऊपर. अभी ई आणि ए विचारलं ना त्याने आपल्याला, ठीक आहे, सांगा इथं काय दिलंय. अरे बोला, ए पुढे वाचा, इक्वल, बी पुढे वाचा, लहान आहे सी पेक्षा आणि सी हा लहान आहे कोणापेक्षा? सब होगा, मी जेवढा वेळ घेतोय शिकवायला तेवढा लागणार नाही पेपरमध्ये तुम्हाला वेळ, तुम्हाला तिथे बघून तोंडी कळणार आहे मी काय बोललो ते, ठीक आहे. मला एवढंच सांगायचं फक्त, ह्या ए आणि हा ई बरोबर ना, मग आता सांगा ई आणि ईच्या मध्ये त्याने जो संबंध विचारला तो राहू द्या बाजूला, इथं ए आणि ईच्या मध्ये काय येईल मला तेवढा ऐकायचं. लवकर लवकर लवकर, सरळ सेवा का यूपीएससी, यूपीएससी बोला पटापट, यूपीएससी, याचा अर्थ सांगा काय होतो, जर ए हा लहान आहे ई पेक्षा तर ई हा मोठा आहे ए पेक्षा, राईट? एवढं इथं स्पेसिफिक लिहायची गरज नाही, इथंच कळत होतं मला, इथंच इथंच कळत होतं हे बघा, हे कोण, सरळ सेवा, सरळ सेवा, यूपीएससी, यूपीएससी चिन्ह पलटी नाही मारलेलं तिथं, हे स्पेसिफिक वेगळं लिहायची गरज नव्हती, स्पष्टीकरणासाठी मी देतोय. असे 2 तासचा पेपर आहे, 2 मिनिटाला गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, ठीक आहे, पण देऊ नका 2 मिनिटं, इतकं लागत नाहीत, 1 मिनिटात वाइंड अप होतं. झालं, हां. दुसरं काय दिलं रे, एफडी, काय एफडी काय करणार सांगा तुम्ही, एफडी साठी एफ पासून डी पर्यंत जाणार ना, मग लॉन्ग कट नाही घ्यायचा, शॉर्टकट घ्यायचा, शॉर्टकट कसा घ्यायचा बघायचं आहे बघा, इथून सुरू करायचं एफडी ना. अरे मग ठीक आहे ना भाई, मग ठीक आहे ना, मग एफडीच ना, उचला एफडी, सांगा सेकंड नंबर एफ पासून डी पर्यंत जा, बोला एफ पासून डी पर्यंत जाताना एफ हा मोठा आहे का लहान आहे सांगा, एफ हा मोठा आहे कोणापेक्षा? सी पेक्षा, आणि सी हा मोठा आहे कोणापेक्षा? डी पेक्षा. सांगा चिन्ह पलटी मारलं का इथं? नाही, म्हणजे संबंध सांगता येऊ शकतो. बरं, कोणाचा विचारलाय? एफ डीचा. तर सांगा इथं एफ आहे, इथं डी आहे, सांगा पटापट काय म्हणता, यूपीएससी, 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 करेक्ट आहे का? मग लिहून टाका, हे बरोबर आहे. हे झालं डिटेल एक्सप्लेनेशन, एवढी गरज लागत नव्हती, ठीक आहे. इसको 2 बार सॉल्व करेंगे आप लोग, माणसं जोडायला शिकवली, आणि असं कधी कधी खेकडा प्रवृत्तीची माणसं येतात, असं एक गणित तर खेकड्यावाला येणारच आहे पेपरला तुम्हाला, बाकी सोपे जाणार तुम्हाला, बाकी ते मागासारखं नाही का आलतं मागाशी, ते सोपं, एक खेकडा येणार, ठीक बा, हो गया. चलो ठीक आहे, नंतर परत यूट्यूब वरती पण लेक्चर आहे बरं तुम्हाला लोकांना, ते नंतर रेकॉर्ड बघून घ्या परत एकदा जर काय डाऊट वाटला तर, पण इथेच बघतानाच काय डाऊट राहणार नाही, लाईव्ह बघण्यात जास्त मजा असते, ठीक आहे. नेक्स्ट झालं खेकडा क्वेश्चन, आन्सर काय सांगताय? फर्स्ट दोन्ही सत्य आहेत, ठीक आहे. पुढचं, जेवढे एफर्ट्स गेले ना आता नाही लागणार तितके एफर्ट्स, नाही लागत तितके एफर्ट्स, आता खेकडा माणसं नाहीत, आता त्यांनी तोडून तोडून माणसं दिलेत, तोडून तोडून बघा, पहिलं एक दिसतंय, हे 2 आणि इकडचं काय रे सांगा रे 3. माझा प्रश्न आहे, माणसं जोडायची मला, आता परत एकदा प्लीज लक्ष द्या, मगाशी काही जड वाटलं असेल त्या प्रश्नामध्ये तुम्हाला लोकांना चिल्लर वाटेल, चिल्लर सांगतो कसं ते, हे उचला पहिलं लिहावर पटकिनी, लवकर 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 हे लिहून घ्या. ए हा लहान आहे कोणापेक्षा सांगा, बी पेक्षा, बी हा मोठा आहे कोणापेक्षा,
सी पेक्षा, सी हा मोठा आहे कोणापेक्षा, डी पेक्षा, हे आपलं मेन वाक्य, मेन विधान आहे. आता तुम्हाला मी पहिलं विचारतोय, तुम्ही हे जोडू शकता का त्याला? लवकर वाचा, कसं काय जोडू शकता सांगा. ए हा मोठा ई पेक्षा, म्हणजेच ई हा लहान ए पेक्षा, त्याला इथं जोडता येऊ शकतं. जर इथं जागा नसती तर वर जोडलं असतं, नाही तर खाली जोडलं असतं, करेक्ट आहे की नाही? पण आपल्याला इथं लेफ्टला जागा दिसते, एक वेगळ्या रंगाचा पेन घ्या आणि मला एक फक्त हे माणूस इथं जोडून द्यायचा आहे. तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगायचंय, ए हा मोठा ई पेक्षा, तर अर्थात ए हा कार्यकर्ता कसा पाहिजे, मोठा पाहिजे का लहान पाहिजे? मोठा पाहिजे. कोणापेक्षा? जोडला माणूस, जोडला जोडला माणूस, संपला विषय त्या माणसाचा. झालं, मी सांगतोय काय, माणसं जोडायची कुठं? जिथं रिकाम्या जागा असतील तिथं. अरे हा या ना, रिकामी जागा चार ठिकाणी, एकतर राईटला, नाहीतर लेफ्टला, नाहीतर वरती, नाहीतर खाली. जिथं जागा असेल तिथे जोडून टाकायचं. कधी पण सोपं जातं लेफ्टला राईटला, है ना? ठीक आहे, इथं सोपं गेलं. का सोपं गेलं कोण रिपीट करून देईल मला प्लीज सांगा. ई इथं कसा काय आला असा? रिपीट फिर से बोला. हा बोला, हे वाचा, ए हा मोठा आहे ई पेक्षा. तर ए हा मोठा आहे ना ई पेक्षा असंच पाहिजे ना. बघा आता बरोबर आहे का वाचा. बघा, ए हा मोठा ई पेक्षा, म्हणजेच ई हा लहान ए पेक्षा. किती भारी आहे, कुछ नाही आहे. आणि तो अजून एक माणूस इथे जोडला जातोय हवाला, पण तो तर असा उचलून ठेवायचा फक्त. इथं सांगा काय दिलंय. डी हा मोठा एफ पेक्षा, तर डी हा कोणापेक्षा मोठा आहे? एफ पेक्षा. झाली जोडली माणसं. मी दोन माणसं कोणती जोडली दाखवतो, एक आणि दोन. जशी तुम्ही माणसं सगळी जोडलेलीत, तुम्ही निष्कर्षाप्रती यायचं. निष्कर्ष क्रमांक पहिला मी तुम्हाला विचारतो एफ बी चा, तर सगळ्यांचं लक्ष आता फक्त एफ आणि बी च्या वर पाहिजे. सगळे रेडी असाल? ओके, हायलायटरचा वापर करतो. एफ बी चा मला आन्सर द्या. रेडी सगळे? चला एफ बी वाले, हेच का? बरं, लेफ्ट टू राईट क्रम सांगायचा. आधी बी ए का आधी एफ आहे? आधी बी ए का आधी एफ आहे? बी ए. इथं बी लिहा, इथं एफ लिहा. सांगा याच्यामध्ये कोणतं चिन्ह यायला पाहिजे इथलं बघून सांगायचं. बोला पटापट. युपीएससी युपीएससी युपीएससी, अरे सेम आहे ना सगळं. तर हेच चिन्ह पाहिजे मला तिथं, कारण मी सरळ लिहून घेतला क्वेश्चन. तो हे सेम चिन्ह इथं आलं पाहिजे. मग आता इथं काही गडबड झालेली का? हो, काय गडबड आहे सांगा. बोला, बी हा मोठा एफ पेक्षा, याने काय केलं? एफ मोठा दाखवलाय. हे बरोबर का चुकीचं आहे? चुकीचं. एकदम क्लिअर कट, कट टू कट. सेकंड नंबर, बोला सेकंड नंबर. बी आणि ईच्या मध्ये, बी आणि ईच्या मध्ये, बी आणि ईच्या मध्ये इथंच ना. चला लवकर सांगा, बी आणि ईच्या मध्ये आधी ई का आधी बी? तुम्हीच बघा ना काय ते. आधी लेफ्ट, लेफ्ट ने काय आधी ई, इथं ई लिहा सगळ्यांनी आणि इथे बी लिहा. आणि त्याच्यात काय चिन्ह येईल ते सांगा मागा शिकवल्याप्रमाणे. बोला, युपीएससी युपीएससी सेम आहे ना दोन्ही? मग युपीएससी छापा इथं आहे तसं. आता याचा अर्थ इथं बरोबर लागतोय का? अनर्थ होते सांगा. बोला काय वाचा सांगा. ई हा लहान आहे बी पेक्षा, म्हणजेच बी हा मोठा आहे ई पेक्षा. वा, फक्त सांगा की फक्त दोन सत्य आहे, केवळ निष्कर्ष दोन हा सत्य आहे. आता थोडं थोडं कळायला लागलं, माणसं जोडता आली पाहिजे. हे एवढं डिफिकल्ट काय? माणसं जोडता आली ना तुम्हाला लोकांना, तर माणसं बघून तुम्ही सांगू शकता हा आपला माणूस आहे का आपला नाहीये. ठीक आहे, ओके, नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन हा वाला. जसं शिकवलं तसंच करा, वेगळं एक्सपेरिमेंट करू नका कोणीचा, कोणते प्रयोग करू नका याच्यामध्ये. दोनच राहिलेत ना, आता हे झालं की झालं फिट. काहीच विषय नाही, टेन्शन दिले नाही का, सब सिखा दुंगा. हो गया, आन्सर द्या. तीन, दोन्ही सत्य. असं किती लोकांचं आलं दोन्ही सत्य? अरे यार, खरंच आलं तुमचं, तुमचं खरंच आलंय? अरे शुअर? बघा बरं का, तुम्हाला कसं काय लागलं ते. मला मगाशी असं वाटलं की तुम्हाला लोकांना ते माणसं जोडायला जड जात आहे, पण आता कळालं. क्लिअर? तीन आलंय तुमचं सगळ्यांचं. एकदा परत बघा, तीन किती लोकांचा हात वर करा एकदा. तीन, सुपर. तुशो ऑनलाईन वाल्यांचं आन्सर वाच. तीन सगळे, कुस्तो भगवान का आशीर्वाद आपने ऊपर, काहीतरी आहे.
मेरे में कुछ नहीं है, सब ऊपर वाले में, कुछ नहीं है, ठीक है, हम सिर्फ जरिया है, ठीक है, देने वाला ऊपर बैठा है, ठीक है ना। वर्चमाड़ा कौन नाम थे तू? टेरिस है, वर टेरिस, ऊपर मतलब भगवान रे। चलो रेडी, ओके, तो चलिए देखते हैं। बहुत अच्छा लगा मेरे को, बहुत अच्छे, सुपर। कभी कभी लगता है भगवान का आशीर्वाद है अपने पास, अपन भगवान नहीं है, भगवान का आशीर्वाद है अपने ऊपर, ठीक है। भगवान तो कभी नहीं हो सकते, पॉसिबल भी नहीं है, 1% भी नहीं है। यहाँ पे देख लो, नंबर एक मेन वाक्य है ना, मेन क्लॉज, सबॉर्डिनेट क्लॉज, ठीक है, टाइम पास, ओके, देख लो यहाँ पे, ठीक है। तो ये यहाँ पे, मैं यहाँ पे इसको बॉक्स कर रहा हूँ, तुम्हारा बॉक्स करने की गरज नहीं, याला जोड़ता है का? जी 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 है, जी जी जुड़ल नहीं था, करेक्ट ना, ओके। तुम्ही काय करा, माझ्या सोबत ती माणसं जोडायला घ्या, राख बघा ह्याचं काय करायचं नंतर बघू आपण, ते क्लिअर का, हे जोडता येतं की नाही सांगा फक्त, ये फेविकॉल का जोड है, तूटे का नहीं। लिखो 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 मेरे साथ, तुम रहो, जाने की बात ना करो, बोलो। ई हा मोठा है एफ पेक्षा, ओ चला गाने वाले लवकर सांगा, ई मोठा है किंवा समान है काय सांगा, एफ पेक्षा, पुढे बोला काय सांगा, एफ हा मोठा है जी पेक्षा, बरं, जीला जी जुडेल का नाही तर, मग ते जोडताना एक वेगळा रंग वापरा साईटला, ठीक आहे। एवढं तर कळलं की दोघांचं इथं जुगाड होणार आहे, हे एकत्र येणार आहेत, ठीक आहे। सो इथं जी हा समान आहे कोणाचा, एच, कोणाशी समान आहे, एच शी, आणि एच हा मोठा किंवा समान आहे कोणाशी, हाय। पण एक असा प्रॉब्लेम होतोय की इथं मधूनच एक काहीतरी फाटा फोडला गेलाय, आणि याचं काय करायचं हा प्रश्न अनुत्तरित राहतो। मी तुम्हाला मगाशी मिथेन इथेन शिकवलं ना, मग सांगा इथे काय करायचं आता, जसं मिथेनचं केलं, चलेगा ना, ओके। मधला मार्ग निवडायचा, ना राईटला ना लेफ्टला, दोन्हीकडे जागा नसेल तर उपरवाला देख रहा है, अरे हा या ना, तो बोलो उपरवाला देख रहा है, तो यहाँ पे इसने क्या बोला उतना बोलो मेरे को, बोलो। जी हा मोठा है कोणापेक्षा, अर्थ नाही बदलायचा त्याचा, ठीक है, जी मोठा है जे पेक्षा ना, हे बघा कसा कट मारतोय बघा, तो जी हा मोठा है कोणापेक्षा, जे। सब अपने पास सब ऑप्शन है, टेंशन लेने का नहीं, ऑप्शन सगळे ओपन ठेवायचे, राईट लेफ्ट अप डाऊन डन डन डन, ठीक है। अजून जर जी सोबत एखादा कार्यकर्ता आला असतो, नाही तर खाली लिहिलं असतं, समज रे क्या, ठीक है, बरं। नंबर एक सांगा, निष्कर्ष एक नंबर काय दिलाय, अहो बोला हो दाजी लवकर, ई हा मोठा आहे का आय पेक्षा, अहो काय काही नाही त्यात, ठीक है, झालं 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 झालं, ओके, क्लिअर क्या सांगा, ई आणि आय सरळ निघू ना, असं एवढंच बघायचं सगळ्यांनी, बाकी डोकं लावायचं नाही, शोध लावायचं नाही कुणीच, ई पासून आई पर्यंत आधी ई आहे शेवटला आहे, जागेत कुणी पलटी मारली का, जेचा काही संबंध आहे का मध्ये, मध्ये घ्यायचा नाही त्याला, जेला तो वेगळा माणूस येतो, दुसऱ्या निष्कर्षाचा माणूस येतो, ठीक आहे, जेवढं विचारलंय तेवढंच डोकं लावायचं। ई पासून आयच्या दरम्यान, ई पासून आय यांच्या दरम्यान जर आपण आत्मरे चिन्ह बघितली तर सांगा आपलं, आपल्या भाषेत एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, एमपीएससी, सर्वात जास्त मान सन्मान यूपीएससी, जसं दिसतं तसं उचलायचं, कॉपी पेस्ट करायचं आणि इथं गोळा मारायचा, राईट आहे, ठीक है, ये ठीक है, ई हा मोठा आहे आय पेक्षा, एक लक्षात ठेवायचं, ऑनलाईन एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम मध्ये हा प्रश्न तिथे स्क्रीनवर दिसेल, तुम्हाला हे लिहायचं रफ मध्ये, तुम्ही आता तेच लिहिता जे तिकडे तिथे जाऊन लिहिणार आहेत रफ मध्ये, ठीक आहे, सेम, ओके। अजून एक दुसरा एक त्याने निष्कर्ष विचारलाय, काय सांगतो, एफ जे, तुमचं लक्ष एफ पासून जे पर्यंतच पाहिजे आता, ठीक आहे, हा एफ आणि हा जे, हा सूर्य आणि हा जयद्रथ, विषय संपलेला आहे, सांगा एफ हा मोठा आहे जी पेक्षा, जी हा मोठा आहे जे पेक्षा, मोठा कोण आहे सगळ्यात, एफ, हे राईट आहे, असा स्पीड वाढेल तुमचा आफ्टर प्रॅक्टिस, अरे हा या ना, चाहिए तो अलग से लिख सकते तुम इसको, क्या लिख सकते, एफ हा काय सांगा मोठा आहे जी पेक्षा, जी हा मोठा आहे जे, सरळ दिसतं इथं यूपीएससी, यूपीएससी, अरे कोण आहे यूपीएससी वाला, एफ, एफ हा मोठा आहे जे पेक्षा, ठीक आहे, हा या ना, ओके, दोनों राईट आहे, खूप भारी वाटलं तुम्ही आन्सर काढलं, ते बहुत बढिया। एक एक थांबा, एकच हिंट, हिंट तुम्हाला सांगतो, तुम्ही आन्सर द्याल, मला तुमचा विश्वास आहे, भगवान पे भरोसा आहे मेरे को, तुम्हारे को सब समजाय, इथं ना एवढी सगळी माणसं दिली, त्यांनी सगळी माणसं तोडून 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 दिलीत, तुम्ही सगळ्यांना जोडण्याच्या फंद्यात पडू नका, तुम्हाला शिवा पडतील, मी सांगतो, बरं, जोडायला ना, सगळे जोडू आपण, जोडू शकतो आपण, 100% जोडू शकतो आपण, काय वाटतं, नाही जोडू शकत, पण जर आपण जेवढं विचारलं तेवढं जोडलं तरी चालेल, आणि जर सगळं जोडायचं असतील तर काही नाही, तसं दिलं त्यांनी आपल्याला, बघायचं का, सगळं जोडायचं जोडू शकतो आपण ना, पी नंतर आर आल्या, आरला आर जोडला, आर नंतर याला, ह्याला रिव्हर्स केलं की हे पण जोडेल इथं, अरे हा या ना, मग मी तुम्हाला लोकांना सगळं जोडून मगापासून शिकवलंय खरं, पण असं इथं पहिली जोडी आली, सेकंड जोडी, तिसरी जोडी, चौथी, पाचवी, सहावी, असे सहा सहा, सात सात, आठ आठ जोड्या तुम्हाला बँक पिवलं येतं,
किती 8 8 जोड्या बँक बीओ मध्ये, 9 9 जोड्या येतात ठीक आहे. आणि मग त्याला तुम्हाला जोडायला सांगतात आणि म्हणतात कोणतं बरोबर आहे सांगा ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही जेवढं विचारलं तेवढं मोजकं केलं तरी काय अडचण नसते, सगळीच माणसं जोडली तरी चालतात. आणि जेवढं विचारलं तेवढं करून दाखवतो. आतापर्यंत सगळ्या प्रश्नात मी सगळी माणसं जोडून दाखवली तुम्हाला, जोडलीत का नाही? आणि आता पण विश्वास ठेवायचा मी जोडू शकतो इथं पण, तुम्ही जोडू शकता ते, आणि तुम्हाला मी शिकवलं ते ठीक आहे. पण जर असं न करता मी तुम्हाला इतकंच विचारलं, पहिलं काय दिलं सांगायचं? जी आणि काय दिलं? एल दिलं. जी आणि एल मध्ये आपण फक्त त्या दोघांचा जर शोध घेतला आणि दोघाला जोडायचा प्रयत्न केला तर जोडतं ते, असं होऊ सकतं आहे कारण दोन दोनच माणसं दिलीत त्यांनी. अरे हा या ना, आणि कोणतरी एक जण कॉमन असल्याशिवाय ते जोडू शकत नाहीत ठीक आहे. सो जी आणि एल च्या दरम्यान, जी इथे आणि एल इथे, दिसतोय का? मी याला आणि याला अंडरलाईन करतोय. निष्कर्ष क्रमांक एक पुरतं माझं स्पष्टीकरण चाललंय, स्पष्टीकरण लिहायला सुरुवात करा. नंबर एक, निष्कर्ष एक साठी चाललंय जे काय चाललंय ते. म्हणजे मी सिलेक्टिव्ह अभ्यास करतो, सिलेक्टिव्ह म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच लिहून घेतोय. जोडायला तर सगळे जोडू आपण, याच्या मागचा प्रश्न पण याला जोडून देऊ शकतो. कसं? एक अक्षर कॉमन बघून आहे ना, खरंय का नाही? बरोबर की नाही? ठीक आहे, बघा आता मागच्या प्रश्नात काय कॉमन कोण आहे बघा. हे तर जी एच वगैरे दिसत आहेत मला, मी दिल त्या जी सोबत जोडून तिथं पलीकडे त्याला, एवढा अडचण नाही. जोडायला सोपं आहे पण निभवता आलं पाहिजे ना दोस्तीवाले, करेक्ट ना? ठीक आहे चला सुरू करूया, चला माणसे जोडूया ठीक आहे. मला जी आणि एल मधला त्यांनी परस्पर संबंध विचारलेला आहे, तर जी आणि एलचा शोध घेतला मला कळालं, जी इथं आणि कोणतं तो एल इथं आहे. तर ते जे दोघं जण आहेत ना ते सगळे एका पुढे एक लिहून घ्या बरं. तुम्ही पहिले लिहा बरं इथं, एल हा मोठा किंवा समान आहे ए ला, बाजूला कॉमा टाका. जी हा लहान आहे ए ला. मी हे नोटबुक पुरतं लिहून देतोय, तुम्हाला माहिती परीक्षेत हे नाही, डायरेक्ट जोडून लिहायचं. तुम्ही मला जोडून सांगायचं जोडणार कसं. चला लवकर इसको जोडना है. अबे डरने का नहीं. ओ दादा ओ तई, आपाती चपाती, आपडी तापडी, गुळाची पापडी, माहिती आहे ना? करणार ना? मग हा जर एल आहे आणि हा मोठा किंवा समान आहे एला, तर सांगा आपडी तापडी, सांगा काय झाली? बोला लवकर 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 लवकर. आपडी तापडी, ए हा मोठा आहे कोणापेक्षा? जी पेक्षा. प्लीज राईट डाऊन. जोडलं याच्यावरून निष्कर्ष एक ठरवा, बरोबर का चुकीचं. स्पष्टीकरण आता खूप झाले, बस झालं. काय म्हणता, बरोबर आहे का चुकीचं आहे? बरं तुम्ही स्वतः विचार करा. बरं इकडे बघा सगळ्यांनी, प्लीज स्पष्टीकरणच पाहिजे ना तुम्हाला. एल आधी का जी आधी? एल आधी. इथे एल लिहा, इथे जी लिहा, आणि द्या इथं मध्ये काय चिन्ह चिटकून टाका. लवकर बोला, सांगा एमपीएससी वाल्यांचं का यूपीएससी वाल्यांचं? यूपीएससीचं, ह्यांचं इथे दिसणारं हे चिन्ह इथे लिहा आणि मग सांगा या दोघांचं मिनिंग बरोबर आहे का. बोला एल हा मोठा आहे जी पेक्षा, तर जी हा लहान आहे. टिक करा ठीक आहे. नंबर दो, नंबर दो, के बी सांगा. के आणि बी हे दोघं कुठे आहेत? हुडकायचे हुडकायचे हुडकायचे. लवकर 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 लवकर. हे सापडे सापडे घ्या, सापडे हा जोडा. अरे काय यार पप्पा, काय झालं? जोडलं ते झालं झालं. ओके एकदम क्लिअर कट. अबे हा या ना, जोडलं का नाही? जोडलं ठीक आहे. बरं आता मला सांगा यामध्ये हे जे दोघं जण आपण जे जोडतोय त्यामध्ये मला फक्त के आणि बी मधला संबंध पाहिजे. तुम्ही कोण मागाशी म्हटलं सर्व सत्य रे? ए ऐसा काय, इतना घाई कसे कर रे तुम? तुमचा आन्सर काय आलं रे? दोन आले ना? खरं दोन आले? किती लोकांचे दोन आले आधीच? शपथ. तुम्हाला कसं काय लागलं सगळं रे? बरं असो, तुम्हाला पहिलं कळालं स्पष्टीकरण, मला दुसरं मग तुम्ही एक्सप्लेन करणार. मग सांगा ते दोन लोक जोडायचे, के आणि बी जोडायचं ना, तर के इथं आणि बी इथं दिसला ना, हे दोघं उचला. चला बी हा मोठा आहे पी पेक्षा, बी हा मोठा आहे पी पेक्षा, कॉमा. दुसरा कोणी सांगा रे? पी हा समान आहे के ला. जोडा बरं माणसं पटकीने. चला बोला बोला, बी हा मोठा आहे पी पेक्षा. पी ला पी सेम, पलटी मारायची गरज नाही ठीक आहे. बोला पी हा समान आहे के ला. बस आपलं लक्ष पूर्ण याच्यावरती पाहिजे. प्रश्न काय विचारलाय सांगा. के बी, ओ दादा के बी वाले इकडे बघा, एम बी वाले के बी वाले इकडे. मला सांगा के तिकडे आणि बी इकडे, आधी कोण आहे? आधी कोण आहे? बी. आधी बी आहे आणि लास्टला कोण आहे? के. मला इथलं नका बघून सांगू, इथं काय येणार ते सांगा इमानदारीमध्ये. युपीएससी येणार का सरळ सेवा येणार? युपीएससी येणार. इथं सिंगल चिन्ह येणार, ह्याने डबल दिलंय, असे ऍडजस्टमेंट करायचे नाही कधी आयुष्यामध्ये. तुम्हाला सर अर्ध राईट आहे ना, अर्ध राईट नाही पूर्ण राईट पाहिजे. आधा राईट नाही चलेगा. क्यू त्याने काय म्हटलंय? बी मोठा के पेक्षा. त्याचा अर्थ के लहान आहे बी पेक्षा. राईट असलं तरी इक्वल नाही आलं ना इथं. अर्धवट सत्य चालणार नाही. जर असं द्यायचं असेल तर किंवा द्या मग.
ऑप्शन मध्ये किंवा द्या, पण दिले का त्याने? नाही, त्यामुळे त्याला आउट करा, बात करा, त्याला आउट आहे. नंबर 3 LR अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग, एल आणि आर सगळे रेडी असाल? एल आणि आर शोधा रे कुठे कुठे. अरे यार सापड्या सापड्या सापड्या, इथं सापडला बघा टप्प्यात कार्यक्रम. करेक्ट, अच्छा तो पण येऊ शकतो ना, पण आपल्याला कोण कोणासाठी पाहिजे सांगत, एल आणि आर साठी पाहिजे. तर एल आणि आर मला वाटतं या ठिकाणी तुम्हा लोकांना जोडून देण्यासाठी इथं दुवा कोण असणार आहे? मग काय जोडलेलं जास्त बेटर आहे? नाही तुम्ही ठरवायचं तुम्ही रे. 1 2 3 4 5 6 अशा बँक पिओला 8 जोड्या असतात, 10 असतात, असतील किती असतील मला सांगा. इथं संबंध कोणाकोणाचा पाहिजे? एल आणि आर चा पाहिजे. तुम्ही जोडणार कोणाला मला ते सांगा. तुम्हाला अशी दोन लोक बघायची ज्यामध्ये एल पण पाहिजे आणि आणि एक जण कॉमन पाहिजे. आता कळालं काय म्हटलं ते? एल पण पाहिजे, आर पण पाहिजे आणि एक जण दुवा पाहिजे. केंद्र राज्य संबंधामध्ये कोणतरी दुवा पाहिजे ना राज्यपाल. हा मग सो बोलो आपण, राज्यपाल कोण चाहिए? ए बघा ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये मला एल आणि आर इकडे बघून घ्या, परत परत सांगतो, 10 वेळा सांगेल, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सांगेल. ठीक आहे, एल आणि आर जोडायचंय मला. एल मला इथे दिसतोय, आर मला इथे दिसतोय, बरोबर दिसतोय का सगळ्यांना? इवन आर इथे जरी दिसतोय तरी मी यांना इथे जोडू शकत नाही का? पी आलाय, पी नाही जोडू शकत मी. तर तुम्ही सिलेक्टिव्ह राहायचं, जे जोडता येते, जे माणसं आपल्या तत्वाची आहेत, ज्या आपल्याशी समान असतात त्यांना जोडा ना तुम्ही. बरं, यांचं काही घेणं नाही देणं नाही, कुठं जोडता त्यांना तिथं, आहे ना? उग तुमच्या टिपा घरी लावतील ते, आहे ना? ठीक आहे, मग सांगा आता इथं कोणाला जोडता, एल आणि आर ला ना? एल आणि आर ला जोडण्यासाठी कॉमन माणूस कोण आहे मला तेवढं सांगा. ए, त्याच्यामुळं मी त्यांना दोघांना सिलेक्ट केलं, एवढंच कारण होतं, बाकी काही कारण नव्हतं. क्लिअर आहे? उचला दोघं पटापट, चला बोला. पहिलं काय? आर, आर हा काय सांगा, लहान किंवा समान आहे ए ला. ठीक आहे, चला दुसरं बोला काय सांगत आहे. एल हा वरती लिहू का इथं? दिसेल ना सगळ्यांना, शेवटचे कार्यकर्ते. ओके डन आहे, चला दुसरं काय सांगा रे. एल हा बोला बोला लवकर. एल हा मोठा किंवा समान आहे ला. आपडी तापडी गुळाची पापडी माहिती आहे ना सगळ्यांना? अरे हा या ना, हो सकता की नाही तुम्हाला सिक्वेन्स सांगून टाकायचा पटकीनी. आर हा लहान किंवा समान आहे ए ला. पलटी मारा लवकर लवकर, आपडी तापडी गुळाची पापडी बोला. ए हा लहान किंवा समान आहे एल ला. बस इतकंच आहे, ते बघायचं आणि इथे यायचं. मी आता सांगितलं अर्धवट राईट चालणार नाही. सांगा एल आणि आरच्या मध्ये आधी काय? नाही नाही, इथं हे सांगा सिक्वेन्स, आधी आर आहे ना, इथं आधी काय सांगा? आर आहे आणि मग काय सांगा? एल आहे. दोघांच्या मध्ये मला एक चिन्ह द्यायची आता गरज आहे. सांगा काय देऊ सांग तुम्ही सांगा. एमपीएससी दोन्हीकडे एमपीएससी करतो बरोबर, पण हे जसं दिसत असेल यायचं, कारण मी सरळ लिहून घेतलं आर आणि एल आहे तसं चिन्ह मी इथे मांडलं. याचं मिनिंग वाचा, आर हा लहान किंवा समान आहे एल ला, तर उलट सांगा एल हा मोठा किंवा समान आहे आर ला. पण त्याने जर नुसतं अर्धवट सत्य दिलं तर चालेल का? नाही. हे हा पार्शली करेक्ट आहे, पार्शली चालत नाही यांच्यामध्ये, हे डायरेक्ट रॉंग करावं लागेल. किंवा त्याने किंवा ऑप्शन दिला पाहिजे बाजूला, ठीक आहे, नाही तर नाही. ऑप्शन यातला असेल निष्कर्ष केवळ एक सत्य आहे, एक पर्याय नंबर 2. लास्ट क्वेश्चन, लास्ट आणि खतरनाक क्वेश्चन असा येणार तुम्हाला. एक तरी तसा एक दोन येणार तुम्हाला, दोन क्वेश्चन, एक तो मागाच्या आतापर्यंत शिकवला त्यातला एखादा आणि असा एखादा येणार आहे. ठीक आहे, घाबरू नका, नर्वस होऊ नका, चिल्लर असते, चिल्लर आहे. ठीक आहे, चला शेठ रेडी. ओ शेठ ऐका ना, इकडे बघा ना तुम्ही, एक बॉक्स आखला का मी इथं, त्याच्यामध्ये सोल्युशन काढून देणार. ठीक आहे, त्या बॉक्समध्ये मी फक्त ना मी जे रिपीट लिहितोय ते तुम्हाला लिहावं लागणार, याचं कारण सांगतो, परीक्षा ऑनलाईन आहे. अभे समजे की नाही? अजय करा म्हणाल आम्ही इथंच गिरवून लिहिलं. ते स्क्रीनवर कसं गिरवलं? आहे ना का, टचस्क्रीन देणार तुम्हाला, ते देणार ते डबडे डबडे सगळे. हां, ते बी नीट चालले नशीब, ते म्हणजे चालतील, टेन्शन घेऊ नका, आतापर्यंत चाललेत बरोबर एक्झामला सगळे. ठीक आहे, तर तुम्हाला मी जे बॉक्स आखून दिलाय तो तुम्हाला लोकांना तेवढ्या बॉक्समध्ये आन्सर देतं परीक्षेत, रफ शीटवरती काढायचं. ठीक आहे, कसं काढायचं फक्त एक क्लिअर कट तुम्हाला सांगतो. इथे त्यांनी जे कोड वापरले दिसत का सगळ्यांना कोड? ठीक आहे, काय कोड आहे सांगा. 6 7 9 8 3 बोला, रिपीट करा. 6 7 9 8 3
मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना याच्या कोडची डिकोडिंग इथं साईटला कोपऱ्यात लिहित होतो बाजूला कंसामध्ये, पण आज असं सांगू शकत त्याचं कारण परीक्षा ऑनलाईन आहे. अबे समझे क्या तुमको ये किधर लिखना है, रफ शीट पे लिखना है. ठीक है तो ऐका सगळ्यांनी, 6 7 काय सांगा पुढे 9 8 3, तर इथं मी लिहिणार 6 पुढे काय सांगा 7 पुढे 9 त्यानंतर 8 आणि त्याच्यानंतर 3. मला यांचं डिकोडिंग करणंय, त्यांचा अर्थ काय तो काढून घेणंय, असा मी प्रत्येकाचा अर्थ काढून घेणार अर्थ, त्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही हे लक्षात असू द्या. ठीक आहे यांचे मी अर्थ काढून घेणार काय असतील ते, कशाला काय म्हटलं गेले. सो सगळे रेडी राहूया आपण. ठीक आहे ओके मी वाचतोय तुम्हाला त्याचा अर्थ सांगायचा. मला सांगितलं कधी, मगाशी जेव्हा लेक्चर सुरू झालं आपलं तेव्हा पहिल्या 10 मिनिटात मी तुम्हाला लिहून दिलेले रफशीटो लिहा म्हटलं होतं. इव्हन निगेटिव्ह वाक्य होती म्हटलं तोंडी लक्षात ठेवली तरी चालतील, ज्याला लिहायचं त्याने लिहा म्हटलं होतं. ठीक आहे मी निगेटिव्ह वाक्य वाचतोय, सगळ्यांचं लक्ष मागायचं पाहिजे, बघितलं तरी मागास तरी चालेल ते तुम्ही लोकांनी. ठीक आहे हे 6 म्हणजे म्हणतायत की पी हा क्यू पेक्षा लहान देखील नाही आणि समान देखील नाही, म्हणजे काय म्हणणं यांचं, म्हणजे काय मोठा आहे ना. ठीक आहे याचा अर्थ आहे हा मोठा आहे. कसलं भारी नातखुळा झालं. ओके 7 7 म्हणजे हा म्हणतोय पी हा क्यू पेक्षा काय सांगा मोठा नाही. अहो मोठा नाही म्हणजे काय, लहान किंवा समान बोललो ना मगाशी मी. ठीक आहे लिहा लहान किंवा समान. 9 म्हणजे काय, 9 म्हणजे काय मोठा देखील नाही आणि लहान देखील नाही, येडा पण नाही आणि शाना पण नाही. मी बोललो ना मगाशी माझ्या डायलॉग मारला मी काय, इक्वल ना, समान आहे, समान आहे, इक्वल आहे. वा नेक्स्ट बोला बोला लवकर लवकर लवकर. पी हा क्यू पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजे काय मोठा किंवा समान, इथे येईल मोठा किंवा समान. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट 3 बोला पटापट काय दिले, मोठा देखील नाही आणि किंवा समान देखील नाही, म्हणजे काय पाहिजे लहान. एक जरुरी सूचना सगळ्यांना ऐकायची, इथं उरलेलं म्हणजे तुम्ही काय करता ते सांगतो. पेपर मध्ये गेलो पहिली 4 चिन्ह वाचून वगैरे लिहिता आणि मग तुम्ही शेवट चिन्ह काय करता, ह्यांच्यात जे नाही राहिलं आतापर्यंत जे उरलं ते इथे लिहिता. करू नका, एक चिन्ह रिपीट केलं जातं कधी कधी, कभी कभी इथलं कुठलंही चिन्ह रिपीट केलं जातं. असं एमपीएससीने 3 वेळा केलंय आणि 3 वेळा कंबाईंडच्या मेन्सला केलंय, एकदा एएसओच्या मेन्सला, परत आय थिंक एएसओ मेन्सला 2 केलंय त्याने. तसं असं करतात ते लोक एक चिन्ह, आणि एकदा सीसॅटला केलं, सॉरी एकदा सीसॅटला केलंय, चिन्ह रिपीट केलं जातं आणि चिन्ह रिपीट केलं काय होतं, गेलंय कार्यक्रम संपलं. कारण ह्याचा विषय असा आहे एक जरी चिन्ह चुकलं तर सगळं चुकणार आहे. ठीक आहे आलं लक्षात. चलो आता आपण ना माणसं जोडली ना मागाशी, आता ही माणसं इतकी चांगली आहेत, आपल्या टप्प्यातली माणसं आली सगळी, आमची माती आमची माणसं. कसं माहित आहे का, सी सी आर आर टी टी ए ए माणसं असावीत अशी, उलट्या काळजाचे नसावीत. ठीक आहे ना, मग आता मला वाटतं तुम्ही माझ्या आधी माणसं जोडू शकता, पण माणसं जोडताना आपल्या जे मी तुम्हाला बॉक्स टाकून दिला ना त्यात ना ते नंबरिंग लिहायचीच नाही, कोडिंग लिहायची नाही, डी कोडिंग लिहायची. व्हॉट इज डी कोडिंग, इसको डी कोडिंग बोलते, कोडिंग को क्या क्या मैंने डी कोड कर दिया. सो उसका डी कोड करके लिखेंगे आणि विद इन 30 सेकंड आत मध्ये आन्सर काढायचं. ह्याला 30 सेकंड वर लागतील, त्याला 30 सेकंड लागतील, 1 मिनिट 2 मिनिटं गेले तरी परीक्षा 2 तासाची आहे. क्लिअर आहे का, लिहा जोडा. ए माणसं जोडा रे तुम्ही लवकर, मला ती माणसं जोडून द्या मग तुमचा फुल विश्वास मला. चला विधान लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट बोला. पहिले काय बोलो, नाव सांगा, फक्त नाव सांगा, बी सी आर टी ए एफ, आणि जर उलट दिलं तर सरळ करून घ्यायचे. ही माणसं चांगली आहेत. ठीक आहे बोला बी सी आर टी ए एफ, बी सी आर टी ए एफ, शानदार जबरदस्त जिंदाबाद. माणसं सगळी आपल्यासारखीच निघाली, आपल्या टप्प्यात आलेली आहेत, फक्त डी कोडिंग नीट करा, नाहीतर ती माणसं पण काय कामाची नाही राहणार. डी कोडिंग नीट करा. सांगा पहिला कोड काय दिला इथं. हो शेट बोला लवकर. 7 सांगा, 7 म्हणजे काय. यस यस यस, लेस दॅन इक्वल टू, लहान किंवा समान. 7 रिपीट केलाय दिसतोय ना, सांगा 7 म्हणजे परत तेच, हा पुन्हा येईल लहान किंवा समान. नेक्स्ट चला आर आणि टी मध्ये 9, 9 म्हणजे काय, समान इक्वल. बरं आता पुढे काय वापरले बघू आपण. 6, अरे बापरे 6 म्हणजे काय, 6 म्हणजे काय, ग्रेटर दॅन, अरे दिसतंय का. बरं शेवटी सांगा ए आणि एफ च्या मध्ये परत 6, हा पुन्हा येईल. आणि आपल्याला माहिती आहे आपण जाणकार आहात, जाणकारांनी प्रकाश टाकावा. बोला विधान निष्कर्ष, बोला निष्कर्ष 1 2 कमॉन, यस कमॉन अध्यक्ष, निष्कर्ष 1 कमॉन, निष्कर्ष 1 बोला.
आर आणि इथं एफ ए मध्ये 6 आहे, करेक्ट ना? आणि दुसरा निष्कर्ष सांगा पटकीने काय दिलाय, बी आणि टी ए मध्ये 7 आहे. डिकोडिंग करा, डिकोडिंग करा लवकर सुपर फास्ट. 6, 6 म्हणजे काय? 6 म्हणजे ग्रेटर दॅन, असंच ना? बरं, 7 म्हणजे काय? 7 म्हणजे लहान किंवा समान. बरं, एक मिनिट, आपण यांना पाहिलं का? हेच चाललंय मागापासून, हेच तो चॅप्टर आहे, कोडेड इनइक्वॅलिटीज. ठीक आहे ना? चलो आन्सर बोलो, पहिलं बरोबर का दुसरं बरोबर का दोन्ही बरोबर का दोन्ही चुकीचे? अरे शुअर, एक सत्य दोन सत्य दोन्ही सत्य दोन्ही चुकीचे, काय म्हणताय? हा, दोन्ही सत्य. किती लोकांना दोन्ही सत्य वाटतात, हात वर करा. करेक्ट आहे. तुशु आपले युट्यूब वाले सगळे कट्टर समर्थक काय म्हणतात? कोणते कोणते सत्य म्हणतात ते? हा, दोन्ही सत्य म्हणतात. पर्याय नंबर 3, गुड. मला स्पष्टीकरण द्या, मग जा स्पष्टीकरण दिल्याशिवाय जायचं नाही कुणी. रेडी सगळेजण? ठीक आहे, आवाज नाही पाहिजे. आर आणि एफ रेडी का? आधी आर का आधी एफ? आर आणि काय एफ यांच्यामध्ये, हे बघून सांगा काय आलं पाहिजे, बोला पटापट. बरं, कोणी पलटी मारली का मध्ये यांच्या? इथं मारली असेल, पण इथं मारली का पलटी? नाही, पण डोकं लावायचं नाही वाढीवा. ठीक आहे, बोलो फिरसे. हा, या दोघांच्या मध्ये, एवढ्या याच्या आतमध्ये. हा, सरळ सेवा, यूपीएससी, यूपीएससी काय आलं पाहिजे? सेम आहे काय? चला घरी आउट. दोन नंबर सांगा लवकर 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 लवकर. बी एन टी, बी एन टी, बी एन टी, कमॉन, बी एन टी. हेच का? बरं, ह्यांच्या रस्त्यात कुठं पलटी आहे का रे? हा, ह्यांच्या पुढे पलटी आहे, इथं पलटी का मध्ये? संबंध लागू शकतो फिक्स. ठीक आहे, सांगा बी आधी का टी आधी? अरे बी आधी का टी आधी? बी आधी. इथं बी आधी आहे आणि टी नंतर आहे. अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सांगा इथं काय काय दिलं? एमपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा, जास्त मान सन्मान, एमपीएससी. काय म्हणता, राईट आहे? दोन्ही करेक्ट, बोथ आर करेक्ट. भीती गेली धुरळा, जाळ धुरण फुपाटा सुटणार, बस यही चाहिए था मेरे को. ठीक आहे, चलो. ऑनलाईन वाले मित्रमंडळ, हे तुशो ऑनलाईन वाले काय म्हणतात, आलं सगळ्यांना? ठीक आहे, ऑनलाईन वाले मित्रमंडळ, धन्यवाद, मंडळ आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.